माणिक करत करू तुम्ही यस सर. गुड मॉर्निंग एवरीवन. आय डॉक्टर भाग्यश्री मद्दाविकर वेलकम द स्पीकर ऑफ टुडेज लेक्चर डॉक्टर वी एस कांबळे, हॉनरेबल प्रिंसिपल ऑफ ऑर्बिले कॉलेज डॉक्टर सुषमा भोसले, हेड ऑफ जॉलॉजी डिपार्टमेंट डॉक्टर बी यू माने, माय फेलो कलीग्स एंड ऑल द स्टूडेंट्स ऑन बिहाफ ऑफ जॉलॉजी डिपार्टमेंट वागुरे कॉलेज एंड आर पेरेंट इंस्टीट्यूशन पुणे डिस्ट्रिक्ट एजुकेशन एसोसिएशन. Our today's speaker, Dr. V.S. Kambre, will guide us all through his lecture on wildlife conservation organized by the Department of Zoology under the DBT Star College scheme on the occasion of Wildlife Week. I now request Dr. B.U. Mane to kindly introduce us to our speaker. Hello. हाँ नमस्ते सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. सरांचा बायोडाटा मराठी तर मी आज थोडंसं मराठीतून बोलतो. आज आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भोसले मॅडम, माझ्या महाविद्यालयातील सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, तसेच माझे कलीग डॉक्टर भाग्यश्री मद्भाविकर, माझे प्रेमळ विद्यार्थी, सर्व विद्यार्थी, आज खरं मला एक सांगायचा आनंद वाटतो की झूलॉजी डिपार्टमेंट मार्फत वाईल्ड लाईफ वीक सेलिब्रेट दरवर्षी आम्ही करतो आणि या वर्षी सुद्धा थोडस सेलिब्रेट करताना थोड्याशा काही अडचणी आल्या. COVID-19 मुळे थोडेसे लिमिटेशन पण आले, तरी पण आम्ही ती संधी गमवायचा अजिबात प्रयत्न केला नाही. ऑनलाईन लेक्चर सुरू केले आणि या लेक्चरमध्ये खूप मान्यवर व्यक्ती आम्हाला प्रसन्न मिळाले. पहिल्या दिवशी डॉक्टर सुधाकर कुराडे मिळाले, खूप त्यांनी बर्ड्स वरती इव्हन डायव्हर्सिटी वरती खूप छान लेक्चर घेतलं. सेकंड डेला अमित पिंगळे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट याच्यावरती खूप सुरेख माहिती सांगितली. आणि आज एक भारदस्त व्यक्तिमत्व डॉक्टर व्ही एस कांबळे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या प्रस्तावना करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आनंद वाटतो. डॉक्टर व्ही एस कांबळे हे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सांगोला महाविद्यालय सांगोला या ठिकाणी कार्यरत आहेत. कांबळे सरांची ओळख करून देणं तसं खूप मोठं अवघड आहे. त्यांच्यामध्ये जे त्याच रिसर्च आहे किंवा अकॅडमीच्या व्यतिरिक्त त्यांचं जे फार मोठं काम आहे, तर त्या कामामुळे ते अगदी सोलापूर जिल्ह्यात नव्हे अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा प्रसिद्ध आहे. सरांचं संशोधन कार्य पहा, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये 52 पेपर पब्लिश केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय मध्ये 17 पेपर पब्लिश केले आहेत. नॅशनल मध्ये 30 आहेत. राज्य स्टेट लेवलचे 5 आहेत. विद्यापीठ स्तरीय 10 आहेत. स्थानिक परिषदेत 6 आहे. UGCचे संशोधन प्रकल्प मायनर रिसर्च प्रोजेक्ट 2 पूर्ण केलेले आहेत आणि एकूण अनुदान 55,000 आणि 1,00,000 रुपये, म्हणजे 1,55,000 रुपये टोटल त्यांना अनुदान मिळालेलं आहे. आणि आणखी त्यांचं 16 संशोधन कार्य चालू आहे. संशोधन कार्याव्यतिरिक्त साहित्यिक म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि साहित्य म्हणून प्रसिद्ध असताना त्यांनी केलेले काम, त्यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे गोधडी नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. चित्रपट कथा भिवा रामजी आंबेडकर एक गरुड जे, त्यांनी नाटक पण लिहिलेले आहेत. एडसने थोटावले दार, वादळ क्रांतीचे महात्मा ज्योतिराव फुले, त्यांनी 2 शॉर्ट फिल्म तयार केलेले आहेत, आय ऍक्सेप्टेड आणि वळण. एक पत्रित नाटक आहे पुन्हा एकदा राजे उमाजी, एक नाटक आहे. क्रांतिकारक सूरज महात्मा ज्योतिराव फुले हे हिंदी मधून नाटक आहे. समतेचे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती एक पात्री नाटक छान पैकी केलेलं आहे. कार्यकर्ता एक भीम सैनिक, ST Pass 260, राजमाता अहिल्यादेवी होळकर अखेरच्या वळणावर इत्यादी एक पात्री नाटक त्यांनी संपादित केलेले आहेत. त्यांनी एकूण 5
पुस्तके संपादित केलेली आहेत. एक स्मरणिका राष्ट्रीय परिषद सांगोला, अंकुर 5, कविता संग्रह सांगोला महाविद्यालय, उमाळा कविता संग्रह, कुलदीपक नाटक आणि एक 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 पात्री नाटक त्यांनी लिहिलेले हास्य तुषार म्हणून. त्यांनी अनेक पदक घोषवलेले आहेत. एक सामाजिक भान असलेले प्राध्यापक, त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये अगदी उत्साहाने भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे परिवर्तन साहित्य संस्कृती परिषद सांगोलाचे अध्यक्ष आहेत, बहुजन साहित्य परिषद महाराष्ट्र याचे उपाध्यक्ष आहेत, सांगोला महासेवकाचे पदसंस्था व्हाइस चेअरमन आहेत, पुरोगामी प्राध्यापक संघटना सोलापूर याचे खजिनदार आहेत, झोलॉजी टीचर असोसिएशन सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूरचे सहसचिव आहेत, मागासवर्गीय स्थायी समिती सांगोला महाविद्यालय सचिव आहेत, अंकुर साहित्य मंडळ याचे सचिव आहेत, इंटरनॅशनल ह्युमन राईट जस्टिस फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र याचे सचिव आहेत, आणि इन्स्टिट्यूशनल अनॅलिटिकल कमिटी सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे याचे सदस्य आहेत, आंतरराष्ट्रीय परिषद थायलंड याचे सहसंयोजक आहेत, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया, असोसिएशन ऑफ झूलॉजी टीचर इंडिया याचे आजीवन सदस्य आहेत, मानदेश नियतकालिक सांगोला याचे प्रमुख संपादन आहेत, सोलापूर विद्यापीठाचे BOS मंडळाचे सदस्य आहेत, संशोधन समिती सोलापूर विद्यापीठ सोलापूर याचे सदस्य आहेत, नॅक समिती सांगोला महाविद्यालय सांगोला याचे सदस्य आहेत, एशियन जर्नल ऑफ एनवायरमेंट याचे सदस्य आहेत, जर्नल ऑफ केमिस्ट्री अँड एनवायरमेंट मद्रास याचे सदस्य आहेत, पक्षीप्रेमी ग्रुप सांगोला याचे अध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत, एड्स विरोधी जनजागृती उपक्रम, कॅन्सर विरोधी जनजागृती, पर्यावरण जनजागृती, नाटकाच्या माध्यमातून महापुरुषांचे चरित्र समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न, निर्मल ग्राम अभियान जनजागृती, विंचवाचे प्रयोगशाळेत प्रजनन, मी मराठी टीव्हीवर मुलाखत, विविध ग्रंथालयात पुस्तकाची देणगी, या ठिकाणी त्यांनी एवढे उपक्रम केलेले आहेत. या व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अपूर्वा अभिनव विद्यापीठ मुंबई, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कैलास वर्षी तुळशीराम बनसोडे प्रतिष्ठान सांगोला यांचा पुरस्कार, पक्षी मित्र पुरस्कार, उत्कृष्ट संशोधनासाठी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया यांच्या मार्फत पुरस्कार, स्वच्छाग्रही प्रथम क्रमांक उत्कृष्ट शोध निबंध पारितोषिक मिळालेलं आहे, फेलो ऑफ इंटरनॅशनल सोसायटी यांचा अवॉर्ड मिळालेला आहे, पर्यावरण मित्र सोलापूर जिल्हा महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत पुरस्कार मिळालेला आहे, एक कृतिशील प्राध्यापक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. एवढी थोडक्यात प्रस्तावना सांगणं एवढ्या वेळेत अशक्य आहे, एवढं फारसं काम त्यांचं आहे, पण थोडक्यात त्यांची प्रस्तावना करून दिलेली आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना सविस्तर मार्गदर्शन करावं. तांबडे सर प्लीज. हो, धन्यवाद सर, माझी ओळख करून दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुषमा भोसले मॅडम, सर्व प्राध्यापक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रशासकीय सेवक आणि कर्मचारी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले किंवा सहभागी झालेले सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र होते. माणेसरांनी जो माझा परिचय करून दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर माणसाने सतत कार्यशील राहावं हा एक त्या पाठीमागचा उद्देश असतो. मी वाघेरे कॉलेजचं यासाठी फार आभार व्यक्त करतो या क्षणी की त्यांनी मला यासाठी बोलवलं, माणेसरांनी मला आमंत्रित केलं
पण यापूर्वी मी वाघेरे कॉलेजमध्ये दोन वेळा येऊन गेले आणि हा दोन वेळा येऊन गेल्यामुळे मला वाघेरे कॉलेज काय आहे हे अत्यंत जवळ मी अनुभवलेलं आहे. राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने मी दोन वेळा येऊन गेलो. अतिशय नीटनेटकं आणि एक चांगल्या प्रतिष्ठित पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन केलं जातं, सादरीकरण केलं जातं आणि आयोजन केलं जातं. ही खासियत आहे आणि म्हणून वाघेरे कॉलेज हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. जरा माईक सगळ्यांनी बंद केले तर बरं होईल. तर पहा, तर मी नेहमीच या विविध कार्यक्रमामध्ये सक्रिय राहिलो. त्याचं कारण असं आहे की मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आज माझे मित्र डॉक्टर डी ओ माने सर वाघेरे कॉलेजमध्ये प्राणी विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते आणि मी एकत्र वर्गमित्र म्हणून बी एस सी फलटणमध्ये केलं, एम एस सी आणि एका थोरल्या भावाच्या जागी मी माने सरांना मानतो. कारण माने सरांनी जेव्हा जेव्हा मला काही अडचण येतं तेव्हा मी माने सरांच्या ते मोठ्या मनानं मार्गदर्शन घेतो. ज्यांना माझ्या थोरल्या बंधूप्रमाणे समजतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ते आलेले आहेत, पण ते करत असताना त्यांनी संशोधनाची कधीही कास सोडली नाही आणि म्हणून आज वाघेरे सारख्या एका नामवंत कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. दुसरं एक सांगायला मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी केमिस्ट्रीचे शिंदे सर हे आमचे विद्यार्थी आहेत, आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि योगायोगानं वाघेरे कॉलेजमध्ये ते कार्यरत आहेत आणि हे सुद्धा माझ्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. माने सरांनी माझा परिचय करून दिला, तो एवढा फार मोठा द्यायची गरज नव्हती. माणसं आपण काम करतो ते माणसं बघत असतात आणि बघत असताना आपल्या कार्याची दखल घेत असतात आणि त्यामुळं आपण फक्त कार्य करत राहिलं पाहिजे. कार्य केल्यानंतर आपल्याला आपोआपच त्यातून त्याचं फलित हा समाज येत असतो, त्याचं फळ आपल्याला समाज येत असतो आणि चांगल्या भावनेनं आपण जर कार्य केलं तर आणि प्रामाणिकपणे कार्य केलं तर आपण या समाजात सन्मानानं अभिमानानं जगू शकतो. एक दुसरी गोष्ट मी सांगेन की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतं आणि ते प्रत्येकानं दिलं पाहिजे. डॉक्टर माने सरांच्या बाबतीत मी सांगेन, मी आणि दोघंजण विद्यार्थी दशेत एकत्र राहत होतो शिवाजी विद्यापीठात असताना एम एस सीला आणि एका खोलीत राहायचो आम्ही. योगायोग आहेतो आज ते तिथं आहेत. पण सांगायची गोष्ट आहे की आम्ही स्वावलंबी जीवन जगलो. आम्ही घरामध्ये आमची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही हॉस्टेलमध्ये स्वतः स्वयंपाक करून खायचो आणि माने सर तसे चांगल्या भाकरी वगैरे बनवतात. त्यांचा कधी कुणाला योग आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण अतिशय चांगला असा हातगुण असलेला आणि स्वभाव गुण चांगला असलेला व्यक्ती माझ्या सहवासात राहिला आणि त्यांचं मी आज इथं आहे त्याचंही कारण एक असं आहे की माने सर जर इथं माझ्या ठिकाणी मुलाखतीला आले असते तर त्यांनी निवड झाली होती त्यांची, पण त्यांनी ते नाकारलं आणि त्यांच्या जागी मी आज मी काम करतो. त्यामुळे माने सरांचं माझ्यासाठी फार मोठं योगदान आहे माझ्या जीवनामध्ये. गेली 23-24 वर्ष मी या ठिकाणी कार्यरत आहे. ते माने सरांची एक छोटीशी माझ्यासाठी त्या काळात नकळत केलेली गोष्ट आहे ती माझ्यासाठी आज योगदान ठरलेली आहे आणि म्हणून मी आज आपल्यासमोर एक व्याख्यान देतो आहे. तर मॅडम भोसले मॅडम मॅच चाले स्टार्ट. माने सर स्टार्ट करू का? ओके, आता माझ्यावरती डबल जबाबदारी आहे. डबल जबाबदारी या अर्थानं की मला याची पण जबाबदारी आहे लोकांना ऍडमिट करून घेण्याची, त्यामुळे मी त्यांनाही ऍडमिट करत राहणार आहे. माने सर दिसतंय का तुम्हाला स्क्रीन? हॅलो ऑडिबल? हॅलो माने सर आवाज येतो का माझा? दिसतंय का स्क्रीन? येस सर. ओके ओके, तर सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुषमा भोसले मॅडम यांनी मला निमंत्रित केलं आणि एक वन्यजीव सप्ताहानिमित्त मला कार्यक्रम
आपल्यासमोर माझं मत मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर बी यू माने सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या या प्रेझेंटेशन सुरुवात करतो. बा आज मी या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित वन्यजीव सप्ताहानिमित्त जे व्याख्यान देणार आहे ते एका विशिष्ट उद्देशाने देतो आहे आणि त्याचा विषय जो आहे तो वन्यजीव जैवविविधता संवर्धन व कायदे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जैवविविधता माहीत आहे, थोडेसे वेगळ्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एक साधारणतः 55 ते 60 मिनिट आपण हे व्याख्यान चालू ठेवणार आहे. तर जैवविविधता संवर्धन व कायदे या विषयावरती मी आज माझे विचार मांडतो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, भारत आपण ही प्रतिज्ञा अनेक वेळा म्हटलेली आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याचा मी प्रयत्न करेन. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. त्याच्यामध्ये काही शब्द आहेत बघा. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने लटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. काल परवा दिवशी आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी यांनी एक छान सुंदर वाक्य मांडलेलं आहे. ते म्हणतात की जैवविविधता संवर्धन किंवा जैवविविधता ही भारतीय भारताची भारतीय नागरिकांची की भारतीयांची परंपरा आणि संस्कृती आहे. अतिशय सुंदर वाक्य त्यांनी म्हणलेलं आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये आपल्या या प्रतिज्ञेमध्ये हे वाक्य आलेलं आहे. गेली अनेक वर्ष आपण ही प्रतिज्ञा म्हणतो पण याच्यातल्या जो गर्भीचा अर्थ आहे तो आपण कधीच याच्याकडे बघितले नाही. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि नेमका तोच धागा मोदी साहेबांनी आपल्या पंतप्रधानांनी मांडलेला आहे की आपल्या देशामध्ये परंपरा आणि संस्कृती ही जैवविविधता संवर्धनाचं योगदान देतात. पुढे आपण म्हणतो माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा म्हणजे आपली निष्ठा या सगळ्या गोष्टीशी असली पाहिजे आणि ती जर असेल तर आपण या देशात वेगवेगळ्या पातळीवरती ज्या आपल्या परंपरा आहेत संस्कृती आहेत त्याचं जतन करू शकतो. आणि म्हणून मी आज ही प्रतिज्ञा मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे. तर ही प्रतिज्ञा कोणाखील विद्यार्थ्यांनी अतिशय बारकाईने वाचली तर याच्यामध्ये अतिशय मोठं असं जीवनाचं मूल्य दडलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांनी अंगीकारलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला माहिती की आपल्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक पंत, अनेक जाती एकत्र राहतात. असं जगाच्या पाठीत असा कुठलाही देश नाही की ज्यामध्ये अशा प्रकारचे विविधता आहे, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय म्हणजे जाती जमातीची असे विविधता असलेला कुठलाही देश नाही. आणि त्यामुळं भारतामध्ये मुळातच एक विविधता आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 27 राज्य 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि या देशामध्ये आपल्या 1500 जवळपास 1652 बोलीभाषा आहेत आणि 21 राष्ट्रीय भाषा आहेत. म्हणजे एवढी बोलीभाषा बोलणाऱ्या जगामध्ये कुठल्याही देशात बोलली जाते. आपल्याला माहिती आहे साहेब जवळपास 7000 भाषा जगभरात बोलल्या जातात, त्यापैकी जवळ 1652 ह्या भारतामध्ये बोलीभाषा आहेत. ही एवढी मोठी विविधता आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे जैवविविधता हा नंतरचा भाग आहे पण राष्ट्रीय पातळी तर बघितलं तर आपल्या देशामध्ये अनेक लेवलवरती त्याच्या विविधता आहेत असं आपल्याला दिसून येईल. माने सर आता मला एक तास झालेला आहे, काय ॲडमिट करून घेता येत नाही लोकांना. बरं एक मिनिट, मी जरा थोडीशी माझ्याकडे कोणतरी ॲडमिट होते ऑनलाईन. ठीक आहे, बघतो मी आता. ओके ॲडमिट करून घेतो लोकांना मी थोडंसं. बरेचसे लोक वेटिंगमध्ये आहेत. हे लोकांना त्यांच्या इन्टेशनप्रमाणे त्यांना आपण आत घेतलं पाहिजे असं मला वाटतं. मी थोडंसं माझ्या स्क्रीन डिस्प्लेमध्ये बदल करतो म्हणजे मला
कोण ऍडमिट होते हे लक्षात येईल. ओके ठीक आहे. तर पहा की आपला देश असा आहे की आपल्या देशामध्ये किती विविधता आहे. सांस्कृतिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता, आणि प्रत्येक राज्याचं एक असं सांस्कृतिक असं महत्व आहे. त्यांचे सण किंवा त्यांचे उत्सव हे प्रत्येक राज्याचे एक वेगवेगळे आहेत. आपण जर महाराष्ट्रात बघितलं आपण मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. तुम्ही जर पंजाबमध्ये गेलं तर त्याची बैसाखी असते, राजस्थानमध्ये गेलं तर राजस्थानचं वेगळं आहे, गुजरातमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आपण बघतो की दुर्गा पूजन सुरू होतं, गरबा सुरू होतं, दुर्गा कलकत्त्याचा आणि गरबा गुजरातचा. म्हणजे हे असं कुठंतरी समीकरण एकमेकाच्या संस्कृती जपण्याचं आपण काम करत असतो. आणि मग देशामध्ये सुद्धा एक सांस्कृतिक विविधता आहे आणि प्रत्येक राज्याचं एक वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक विविधता मी आता सांगितलेलंच आहे की प्रत्येक राज्याला एक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा हा म्हणजे आपल्या देशातला सगळ्यात मोठा विविधतेचा पैलू आहे. जगाच्या पाठीवरती असा कुठलाही देश नाही की त्या ठिकाणी प्रत्येक राज्याची अशी संस्कृती आहे, पण आपण त्या बाबतीमध्ये भाग्यवान आहोत की आपण इतक्या मोठी विविधता असून सुद्धा आपण एक दिलानं एका जीवानं या देशामध्ये राहतो. तीर्थक्षेत्र बघितले तर प्रत्येक राज्यामध्ये एक वेगवेगळं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र याधारण की आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये गणपतीला फार महत्व आहे. तिरुपती बालाजी तर तामिळनाडूमध्ये गेलं तिकडं महत्व आहे. सोरटी सोमनाथ असं गुजरातमध्ये आहे. वरती उत्तर प्रदेशमध्ये किंवा केदारनाथला गेलो तिथं महत्व आहे, त्यात केदारनाथचं महत्व आहे. म्हणजे प्रत्येक राज्यात आसाममध्ये गेलं तर त्या ठिकाणी सूर्य मंदिर आहे. प्रत्येक राज्याची अशी एक सांस्कृतिक अशी पारंपरिक आणि सामाजिक त्याचबरोबर तीर्थक्षेत्रामध्ये किंवा दैव त्याला आपण दैविक या अर्थानं म्हणतो की एक विविधता आहे. आपल्या जगाच्या पाठीवर असं कुठं चित्र दिसत नाही. एकाच ठिकाणी नमाज आणि एकाच ठिकाणी गणपती स्थापना हे सुद्धा आपल्या देशाचं एक फार वैशिष्ट्य आहे. या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि एक आपल्या सांस्कृतिक वारसा जपण्याचं कार्य करत असतात. आपल्या देशामध्ये आणखी एक विविधता आहे, अन्न विविधता. प्रत्येक राज्याचं एक विशिष्ट अन्न आहे. महाराष्ट्राचं अन्न बघितलं आपण, गुजरातचं अन्न, कर्नाटक, म्हणजे एखाद्या थाळीवरून आपण ओळखू शकतो की हे कुठल्या राज्याचं जेवण असेल. म्हणजे ह्या कर्नाटकमध्ये गेलं तर तुम्हाला डोसा मिळेल, राजस्थानची थाळी वेगळी, गुजरातची थाळी वेगळी, पंजाबची थाळी वेगळी, केरळ कर्नाटकमध्ये गेलं तर तिकडच्या प्रकारचं जेवण वेगळं. म्हणजे ही सुद्धा एक विविधता आहे आणि ती विविधता आपल्याला या प्रत्येक घटकातून आपल्याला दिसून येते. हे सगळीकडेच असतं. हा तांबडा पांढरा म्हणलं की आपण कोल्हापूरला म्हणतो, पण प्रत्येक राज्याची ही सुद्धा खासियत आहे. उत्तर प्रदेशमध्ये या प्रकारचं जेवण जे आहे अतिशय चवीनं खाल्लं जातं. किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये याला फार चवीनं खाल्लं जातं. मांसाहार हा सगळा एकमेव असा पदार्थ आहे की तो सगळीकडे बऱ्यापैकी एकसारखाच असतो. आता मी याच्यामध्ये जात नाही. अन्न विविधता, पीक विविधता, आपल्याला माहिती आहे पीक विविधता. प्रत्येक राज्याचं एक विशिष्ट असं पीक आहे. काश्मीरमध्ये सफरचंद असतात ते आमच्या सोलापूरमध्ये किंवा पुण्यामध्ये मिळत नाहीत, आणि पुण्यात जे पिकतं ते काश्मीरमध्ये होत नाही. सांगोल्याचं डाळिंब, नाशिकची द्राक्ष हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, नागपूरची संत्री, जसं प्रत्येक राज्याचं एक विशिष्ट असं फळ आहे ते त्या राज्यात होत असतं आणि ते पिकत असतं. ही सुद्धा एक विविधता आहे. जैवविविधता, जैवविविधता आपल्याला माहिती आहे. जैवविविधता प्रत्येक राज्याची अशी एक जैविक विविधता आहे. आपल्याला माहिती आहे की आसाममध्ये तुम्हाला गेंडा बघायला मिळेल, गुजरातमध्ये तुम्हाला सिंह बघायला मिळेल, महाराष्ट्रामध्ये गवे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये, हत्ती बघितलं आसाममध्ये गेल्यावर हत्ती पण बघायला मिळतात, आणि वाघ हे दोन चार राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जर म्हणजे या पद्धतीने जर बघितलं तर प्रत्येक राज्याची अशी जैवविविधता आहे. या देशामध्ये विविधता असलेलं एकमेव असं जगामध्ये त्या पाठीवर असलेलं एक देश म्हणजे भारत देश आहे. की सगळ्या प्रकारच्या विविधता ह्या आपल्याला बघायला मिळतं आणि विविधतेमधून एकता हे त्याचं अतिशय अप्रतिम उदाहरण जगासमोर आपण दिलेलं आहे. मी काही विद्यार्थी असतील त्यांना प्रश्न विचारतो की राष्ट्रीय पक्षी आपल्याला माहिती आहे, पण भारताचा पक्षी कुठला हे जर पटकन सांग म्हणलं तर सांगता येत नाही. कारण का मोर आपल्या डोक्यामध्ये बसलेला आहे आणि तो मोर काही केल्या डोक्यातून जात नाही. त्याचं उदाहरण बघा, हा पक्षी आहे. विद्यार्थी जर बघत असतील त्यांनी जरूर तो लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेसाठी विचारलं जातोय की महाराष्ट्राचा राष्ट्रीय राज्य पक्षी कुठला, तर याला आपण हरियाल किंवा ग्रीन पिजन असं म्हणतो. हा हरियाल पक्षी म्हणजे आपल्या राज्याचा पक्षी आहे.
दुसरे एक उदाहरण घेऊया आपण, आपला राष्ट्रीय प्राणी कुणी सांगेल, वाघ म्हणणार, राज्याचा प्राणी सांग म्हटलं तर कोणाला सांगता येत नाही, ही थोडीशी विद्यार्थ्याबाबत असलेली माझी खंत आहे. मी अनेक वेळा विचारले की आपला राज्य प्राणी कुठला, सांगता येत नाही. आणि हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला घरातलं माहीत नाही पण गावातलं माहीत आहे असा एक प्रकार होतो. ही जी आहे शेकरू घार आहे, सॉरी खार, त्या भीमाशंकरच्या जंगलामध्ये आपल्याला हे बघायला मिळते. अतिशय सुंदर आणि देखणी अशी एक खार असते. खरं तर भीमाशंकरला जावं आणि भीमाशंकरला जाऊन विद्यार्थ्यांनी हे खार किंवा मानेसरांना मी सांगेन की विद्यार्थी सल तुम्ही जर इतर नेत असाल तर एकदा भीमाशंकरला न्या. अतिशय सुंदर असं तिचं जैवविविधता आहे आणि ते विद्यार्थ्यांना अनुभवायला द्यावी असं मला वाटतं. राष्ट्रीय फूल आपल्याला माहिती आहे, राष्ट्रीय फूल म्हटलं की कमळ, पण राज्य फूल म्हटलं की सांगता येत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या या काही गोष्टीकडे इतका दुर्लक्षपणा आहे, निष्काळजीपणा असतं की आपल्याला राष्ट्रीय फूल कमळ माहिती आहे पण राज्य फूल सांग म्हटलं सांगता येत नाही. हे फूल आहे त्याला आपण जारोळ किंवा तामण असं म्हणतो. म्हणजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, जैव विविधता कशी आहे आणि याला का महत्व दिलं याच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी जाऊन अभ्यास करावा असं मला वाटतं. एक मिनिट, कोण आहे? मला खूप विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यावं लागतंय. माने सर माझ्यावरती तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे, त्यामुळं काही विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे असं वाटतं. आदिती शिंदे जॉईन झालेले आहेत, भरपूर जॉईन होत आहेत आणि माझ्यावर डबल काम दिलेलं आहे खरं. असू दे, काय हरकत नाही, तुमच्यासाठी मी जरूर करीन. ठीक आहे, मला त्याचबरोबर रेकॉर्ड पण करून ठेवावं लागतंय. माने सर एक मिनिट सुरू कर. ओके, हा तर राष्ट्रीय फूल माहिती आहे बा. जागतिक पातळीवर जैवविविधता, मी दोन उद्यम मानतोय, जैवविविधता संरक्षण आणि काय संवर्धन आणि कायदे, या दोन गोष्टीवरती मी प्रकाश जोड टाकणार आहे. पृथ्वी तळाला जवळपास 2 ते 3 कोटी प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी 15,000 नव्या प्रजातींची भर पडत असते. जागतिक पातळीवरती जवळपास 2.5 लाख सपुष्ट वनस्पती आहेत, त्यापैकी 3,000 वनस्पती अन्न म्हणून उपयोगात आणल्या जातात. म्हणजे पीक म्हणून किंवा लागवडीयुक्त असे काही त्याच्यामध्ये निवडून बाजूला काढलेले आहेत, पण 3,000 वनस्पती ह्या अन्न म्हणून जगभरामध्ये वापरल्या जातात आणि त्यातल्या 200 वनस्पतींचा लागवडीसाठी उपयोग केला जातो. म्हणजे आपण जसं बघतो भाज्या वगैरे ह्या प्रकारची जी काय आहे वनस्पती, ह्या जवळपास 200 वनस्पती ह्या लागवडीसाठी वापरल्या जातात. म्हणजे एवढी मोठी जैवविविधता आहे आणि एवढ्या मोठ्या जैवविविधतेवरती आपला असं जग जगत असतं, त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो वनस्पतीचा आहे. वनस्पती नसते तर काय झालं असतं हे आपल्याला सांगता येईलच. अपा भारतात आढळणाऱ्या प्रजाती, मी आता ह्याच्यावरती काय फार जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. आपल्या जगामध्ये भारताचा सस्तन प्राण्यामध्ये 8वा क्रमांक आहे, पक्ष्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा 8वा क्रमांक आणि सरपटणारे प्राणी किंवा रेप्टाईलच्या बाबतीमध्ये जगाच्या पाठीवरती आपला 5वा क्रमांक आहे. आणि एम्फिबियन्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो की बेडकच्या प्रजातीमध्ये जवळपास 15वा नंबर आपला आहे. म्हणजे सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या संख्या आपल्या देशामध्ये आपण 8व्या क्रमांकावर जगामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये जगात आपला 5वा क्रमांक लागतो. एवढी मोठी आपल्याकडे जैवविविधता पाहायला मिळते पण आपल्याला थोडंसं दुर्लक्ष आहे. आणि हे जर आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याकडे एवढी मोठी विविधता जैवविविधता आहे आणि त्याचं आपण जतन केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे जैवविविधतेचं महत्त्व काय आहे, एक उदाहरण मी दिलेलं आहे. तर या ठिकाणी अन्न साखर किंवा आपण फूड चेन म्हणतो, फूड चेनमध्ये जे ग्रासेस किंवा प्लांट्स आहेत दे ट्रॅप एनर्जी फ्रॉम सोलार किंवा सोलार लाईट ट्रॅप्ड बाय ग्रासेस ऑर प्लांट अँड कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी. म्हणजे लाईट एनर्जी कन्वर्शन केमिकल एनर्जी मिळते आणि ही जी काही 2% एनर्जी आहे या जगाच्या या जे अन्न साखळी आहे त्याच्यामध्ये सर्क्युलेट होते. म्हणजे 2% लाईटवरती आपण जगतो आणि ते काम फक्त वनस्पती करत असतात, प्लांट्स करत असतात. आता या अन्न साखळीमध्ये सगळेच जे दुवे आहेत अत्यंत महत्वाचे आहेत. ते ग्रास हॉपर आहे, फ्रॉग आहे, स्नेक आहे, हॉक आहे आणि त्याच्यानंतर शेवटी डिकम्पोजिशन होतं आणि ते पुन्हा आणखी वनस्पतींना मिळून जातं. यातला एक जरी घटक आपण या पर्यावरणातून काढून टाकला तर
तर ही अन्न साखळी पुढे तुटून जाते की अन्न संपुष्टात येते. म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंट जो आहे या अन्न साखळीमध्ये किंवा फूड चेनमध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि ही फूड चेन आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे. प्रत्येक घटक जगला पाहिजे, प्रत्येक घटक अस्तित्वात राहायला पाहिजे आणि यासाठी आपण जैवविविधता संवर्धनाचं अत्यंत महत्वाचं कार्य हाती घेणं गरजेचं आहे. उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी. आपण फक्त तीन घटक घेतो, वनस्पती, हार्बिवरस आणि कार्निवरस. आपण फार भूतदया पाळतो, आपण फार पुण्य पापाच्या गोष्टी करतो आणि मग आपल्याला वाटतं की एखाद्या सिंहाने एखाद्या हरणाची शिकार केली तर ते आपल्याला क्रूर वाटते. मग आपण असं करूया की या जंगलामधून आपण हे सिंह काढून टाकूया. सिंह काढून टाकले तर काय होणार आहे, ती हरण उदंड होतील आणि हे जंगलाचा फाटशा पाडून टाकतील आणि पर्यायाने त्यांना शत्रू न राहिल्यामुळे त्यांची भरमसाट वाढ होईल आणि वाढ झाल्यामुळे काय होणार आहे, ते सुद्धा भविष्यामध्ये निघून जातील. दुसऱ्या बाजूला आपण असं करूया, दुसऱ्या बाजूला आपण हरणच काढून टाकू. कशाला ठेवायची हरणं, कारण ते जंगल नष्ट करतील. वाघ कधीही गवत खात नाही, मग पर्यायाने काय होणार आहे, वाघ हा संपुष्टात येईल. झाडांचं काय व्हायचं तर नंतर होय, पण वाघ सुद्धा संपुष्टात येईल. आपण दुसऱ्या बाजूला असं विचार करूया की आपण हे झाडच काढून टाकूया. झाडं काढून टाकले तर दोघांचे अस्तित्व संपणार आहे आणि ह्या सगळ्या घटकामध्ये हा मध्ये असलेला जो माणूस आहे त्याचं अस्तित्व संपुष्टात येणार. म्हणजे पर्यावरणातला प्रत्येक घटक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तो जर त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तर सगळे घटक एकमेकावर अवलंबले असलेले घटक हे नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. त्याला आपण कोलॅप्स म्हणतो. कोलॅप्स होण्याची शक्यता आहे आणि मग मला लक्षात घ्या की या फक्त माणसाचं अस्तित्व संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही जबाबदारी कुणाची आहे, जंगलं मेंटेन केली पाहिजे. भूभागाच्या 33% जंगल असली पाहिजे. आत्ताचे जंगल भूभाग आपल्या देशामध्ये बघितला तर फक्त 17% आहे आणि अत्यंत भीतदायक परिस्थिती उद्भवणार आहे पुढं. आपण जर वेळी जागं झालं नाही तर या माणसाचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, मेघाचे जंगल आहे अभयारण्य अमरावती जिल्ह्यातलं, त्याच्यामध्ये वाघासाठी ते प्रसिद्ध आहे. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 84 वाघ आणि त्याचं क्षेत्रफळ आहे ते 16,000 स्क्वेअर किलोमीटर आणि 16,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये वाघांची संख्या ही कॅरिंग कॅपॅसिटी त्याला म्हणतो 84 आहे. म्हणजे वाघ त्या जंगलामध्ये फक्त 84 पर्यंतच पोचले जाऊ शकतील. याचं कारण काय, जर त्याला खालून अन्नाचा पुरवठा चांगल्या प्रमाणात राहिला तरच ते 84 वाघ होतील. जास्त तर होणारच नाही, कारण त्यांना जे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्या क्षेत्रफळाच्या क्षमतेनुसार त्याच्यामध्ये 84 वाघच सर्वाय होऊ शकतात. पण जर त्यांना मिळणारं फूड जर कमी झालं तर पर्यायानेच वाघाची संख्या हळूहळू कमी होईल आणि वाघाची संख्या कमी झाली की हळूहळू ते नैसर्गिकतेतली जी व्यवस्था आहे ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो ती संपुष्ट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून माणसाच्या अस्तित्वासाठी मी तर असं म्हणे की हा जगाच्या पृथ्वीवरती माणूस जर काढून टाकला तर एव्हरीथिंग विल गोईंग इन प्रॉपर वे, हे प्रॉपर फंक्शनिंग चालू राहील. आणि पण असू द्या, हे माणसाच्या स्वार्थासाठी चालू आहे आणि म्हणून माणसानंच ही काळजी घेतली पाहिजे पर्यावरण संवर्धनाची किंवा जैवविविधता संवर्धनाची. आता जैवविविधतेचे प्रकार आपल्याला माहिती आहे, जनुकीय विविधता, प्रजातीय विविधता, परिसंस्था विविधता किंवा आपण त्याला जेनेटिक्स डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी किंवा इकोसिस्टम डायव्हर्सिटी. एक उदाहरण आपण घेऊया, जनुकीय विविधतेचं उदाहरण घेतोया. आपण या ठिकाणी हायब्रिड ज्वारी बघतो आणि आपला हा देशी वाण आहे मालदांडी. ही मालदांडी आपला देशी वाण आहे आणि इकडे हायब्रिड, त्याला क्वालिटी नाही, त्याला चव नाही, पण ती एक वेगळी प्रजाती आहे. आपले मालदांडी हजारो वर्षापासून आहे तशीच आहे, पण प्रत्येकामध्ये काहीतरी जनुकीय बदल झालेले आहेत आणि त्यानुसार त्याची गुणवत्ता राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही गाय बघताय, जर्सी गाय किंवा होलेस्टीन गाय आहे आणि आपली ही देशी गाय आहे, हे सुद्धा जनुकीयच आहे. जनुकीय विविधता भारतातल्या आपल्या सापडल्या देशी गाई आणि ह्या परदेशातून आलेल्या जर्सी किंवा होलेस्टीन ह्या सुद्धा जनुकीय बदलांमुळेच झालेल्या आहेत. असं होत नाही, मग गाई ज्या दूध देतात म्हणजे इकडे पाणी ठेवायचं आणि तिकडे धार काढायला बसायचं आणि जेवढे पाणी पाजले त्याच्यापेक्षा जास्त दूध काढायचं, असा प्रकार जर्सीच्या बाबतीत आहे. मात्र देशी गाय आपल्या तसं नाही, आपल्या देशी गाय या गुणवत्ता पूर्ण दूध देतात. पण हे जनुकीय बदलामुळे घडलेले बदल आहेत आणि ह्या बदलामुळे आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या प्रजाती गायीच्या दिसतात, बैलांच्या प्रजाती दिसतात, त्याला आपण जनुकीय विविधता असं म्हणतो. बेडकाचे एक उदाहरण घ्या आपण. अनेक प्रकारची बेडकं आपण बघतो.
ही सुद्धा एक प्रकारची जनुकीय वैविध्यता, त्याच्या जीनमध्ये काय बदल झाला आणि बदलामुळे झालेली एक नवीन प्रजाती, त्याला आपण जनुकीय विविधता असं म्हणतो. ही काही उदाहरणं आहेत प्रजाती विविधता की आपण तशीच डायव्हर्स होती. एखाद्या जंगलामध्ये कुठले कुठले प्राण्यांची विविधता आहे, एखाद्या ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटीमध्ये कुठल्या ॲनिमलची बायोडायव्हर्सिटी आहे, कुठले कुठले ॲनिमल आहेत, त्याला आपण काय म्हणतो प्रजाती विविधता किंवा स्पेसिस डायव्हर्सिटी. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये हरण पाहिजे, वाघ पाहिजे, काळवेट पाहिजे, ससे पाहिजेत, पक्षी पाहिजेत, सगळे घटक पाहिजेत. त्यातला एक जरी घटक निघून गेला तर ती सिस्टीम कोलॅप्स होण्याच्या मार्गावर राहते. आणि म्हणून ह्या सगळ्या पर्यावरणातले सगळे जे घटक आहेत ते मेंटेन राहिले पाहिजेत, जपता आले पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक परिसंस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. राजस्थानच्या किंवा वाळवंटातली ती परिस्थिती इकोसिस्टीम जी आहे ती वेगळी असते, समुद्रातली इकोसिस्टीम वेगळी असते, एखाद्या पॉन्डची किंवा तळ्याची ही गोड्या पाण्यातल्या ह्याच्यातली परिसंस्था वेगळी असू शकते. तिथं सुद्धा इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आहे. प्रत्येक ठिकाणची एक विविधता आहे आणि ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये भारतामध्ये 2545 माशाच्या जाती सापडतात. जगाच्या पाठीवर 21,730 या माशांच्या जाती आहेत. दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण एक मिनिट हा कुठे गेले एक मिनिट मी रेकॉर्ड करतोय. हा 88 आणि सर मला तुम्ही माणसांना जॉईन करायला लावलेला आहे त्यामुळे मला थोडस रेकॉर्ड करता. ठीक आहे ऍडमिट शिंदे सर जॉईन झालेले आहेत, डॉक्टर बालाजी शिंदे. ठीक आहे ओके बा. उभयचर प्राणी आपल्याला माहिती आहेत. उभयचर प्राणी म्हणजे बेडकाच्या प्रजाती. या बेडकाच्या प्रजाती भरपूर बघायला मिळतात आपल्याला भारतात. त्याच्यामध्ये 15 क्रमांक आहे बेडकाच्या बाबतीत, रेपट्याच्यामध्ये 5 क्रमांक आहे. भारतामध्ये जवळपास 204 या बेडकाच्या प्रजाती सापडतात आणि जगाच्या पाठीवर 4,522 प्रजाती आहेत. हे सगळे बेडूकच आहेत. जंगलामध्ये गेलं तर तुम्ही घनदाट जंगलामध्ये तर रंगीबेरंगी बेडूक बघायला मिळतात. आपण संध्याकाळी लाईटच्या खांबाखाली बघतो तो त्याला टोळ म्हणतो, तो विषारी बेडूक असतो आणि तो त्यामुळे तो बाहेर हवे निवांत राहू शकतो. सोन्या बेडकांचा किंवा पिवळ्या रंगाचे बेडक असतात ते पण आपल्याला पाया मिळतात. म्हणजे ही सुद्धा एक विविधता आहे. आणि 204 प्रजाती भारतामध्ये सापडतात. हा एक गॅलप बेडूक आहे फ्रॉग. सगळ्यात जगात सर्वात मोठा हा बेडूक आहे. त्या गॅलप फ्रॉगचं 3 फूट लांब आहे. त्याचे 3 फूट लांब हा असतो. तुम्ही जर बघितलं असेल तर आदिवासी लोक ह्या बेडकाच्या विषाचा वापर शिकारीसाठी करतात. त्या बेडकाच्या डोक्याच्या बाजूला 2 ग्रंथी असतात. दे आर कॉल्ड पॉयझनस ग्लँड किंवा पॅरोटिक ग्लँड. आणि या पॅरोटिक ग्लँड हे विषारी असतात. त्या विषयामध्ये हे आदिवासी लोक त्यांच्या बाणाचा टोक बुडवतात आणि त्या बेडकाची शिकार करत असतात. म्हणजे अशा प्रकारे काही या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. हा गॅलप हा सगळ्यात मोठा बेडूक आहे. सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये आपल्या देशामध्ये जगामध्ये 5 क्रमांक आहे. आणि सरपटणारे प्राणी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे साप आहेत, घोरपडी असतात, सरडे, पाली. कोकणामध्ये जर तुम्ही गेलं तर फुरसे, घोणस हे साप आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर तुम्ही किंग कोब्रा केरळमध्ये सायलेंट व्हॅलीमध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी किंग कोब्रासारखे 17-18 फूट लांबीचे किंग कोब्रा बघायला मिळतात. ही सुद्धा आपली महत्वाची एक जैवविविधता आहे आणि ती आपल्याला जतन करायची आहे. ही काही अजगर आहेत, कोब्रा आहेत. हे किंग कोब्रा आहेत, केरळमध्ये सायलेंट व्हॅलीच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. केरळच्या जंगलामध्ये त्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो आणि या पश्चिम घाटामध्ये हा किंग कोब्रा आपल्याला बघायला मिळतात. अजगर आहेत, धामण आहे. ॲक्च्युली हे धूळनागिन आहे पण याचं वैशिष्ट्य असं की आपण बऱ्याच वेळा साप मारतो. साप मारणं हा पर्याय नाही. पहिली गोष्ट आपल्याला साप ओळखता आले पाहिजे. SYBECL किंवा QYBECL काहीतरी मला वाटतं तुमच्याकडं पुणे विद्यापीठामध्ये सिलेबसमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ पॉयझन नॉन पॉयझन स्नेक आहे. ते ह्यासाठी आहे की विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्ये सापातला फरक कळाला पाहिजे, समजला पाहिजे. आणि तो फरक
विद्यार्थी जसे झाला तर त्यापासून त्याची भीती निघून जाईल आणि साप का मारायचा नाही याचं कळेल. पहिली गोष्ट मी सांगेन की एक साप सॉरी एक उंदीर जो आहे एक उंदराची जोडी वर्षभरामध्ये 840 उंदर तयार करतात म्हणजे एका जोडीपासून मेल अँड फिमेल पासून. आता हे 840 उंदीर कंट्रोल करणं किती अवघड काम आहे आणि जगातल्या 30% अन्न हे 30 ते 40% अन्न उंदीर नाश करतात नष्ट करतात किंवा नासाडे करतात आणि या उंदराचा बंदोबस्त सापाशिवाय होऊ शकत नाही. मी असं सांगेन की 5 एकराच्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये क्षेत्रामध्ये जर एक साप असेल तर त्या भागामध्ये एकही उंदीर तुम्हाला बघायला मिळणार नाही इतकं सापांचं हे महत्व आहे. पण दुर्दैवानं अज्ञानापोटी आपण किंवा भीतीपोटी हे साप मारतो हे साप मारणं सोडून दिलं पाहिजे आणि त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. पक्षी पक्ष्यांसुद्धा जगाच्या पाठीवर आपला 8वा क्रमांक आहे जगाच्या पाठीवर आपला 8वा क्रमांक आहे आणि याच्यामध्ये जवळपास 1228 पक्ष्यांच्या प्रजाती आपल्या देशामध्ये आढळतात आणि जगाच्या पाठीवर 9402 प्रजाती सापडतात. आता ही जैवविविधतेची गरज काय बायोडायव्हर्सिटीची गरज काय आपल्याला तर पहिली गोष्ट आपल्या 3 गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा आणि याशिवाय स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी या 2 गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि ते म्हणजे सगळं आपण हे जे बघतो जैविता ते माणसाच्यासाठी बघतो माणसालाच मिळालं पाहिजे अन्न माणसालाच वस्त्र मिळालं पाहिजे माणसालाच निवारा पाहिजे. पण आपण दुर्दैवानं या पृथ्वी तलावाचे अतिशय दुष्ट आहोत की ज्यांच्यासाठी ही पृथ्वी बनवलेली आहे त्यांचाच आदिवास आपण नष्ट करतो. जंगलं नष्ट केलेली आहेत त्यांचे पाण्याचे स्रोत नष्ट केलेले आहेत त्यांच्या राहण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर ते प्राणी पक्ष्यांसाठीच ते आवश्यक आहे. पण दुर्दैवानं आपण आपल्यासाठी विचार करतो. आपल्याला माहिती आहे की जैविकतेचं फार महत्व आहे. अन्नाची उपलब्धता पर्यावरण आरोग्य आणि उपचार सौंदर्य आणि आनंद धार्मिक आणि सांस्कृतिक असे काही महत्व आहे. म्हणजे अन्नाची तर उपलब्धता त्याशिवाय होऊ शकत नाही. पर्यावरण ऑक्सिजनची गरज आपल्याला बघितलं आपण या 6 महिन्यामध्ये कोरोना झाला आणि कोरोना आला आणि पाऊस भरमसाठ पडला. या मी 25 वर्षात पूर्वी कधीतरी एवढा मोठा पाऊस पाहिला होता आणि त्यानंतर ह्या लॉकडाऊनमध्ये 6 महिने हा लॉकडाऊन राहिला आणि या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये इतका मोठा प्रचंड पाऊस पाहायला मिळाला. त्याचं कारण काय की सगळ्यांना लक्षात येईल की प्रदूषणाची पातळी जी आहे ती कमी झालेली आहे. मित्र असं म्हणेन दरवर्षी दर 10 वर्षांनी या जगातल्या प्रत्येक देशाने कमीत कमी दरवर्षी कुठल्या तरी ठरवून 10 वर्षांनी जशी नोटबंदी होते जसे जागतिक पातळीवरती आता आपण जे बघतो कोरोनाने त्याला लॉकडाऊन म्हणतो तसा दर 10 वर्षाने कमीत कमी 30 दिवस हा लॉकडाऊन पाळला पाहिजे असं मला वाटतं. आपण वेगवेगळे उपचार करतो उपाय करतो त्यापेक्षा आपण हे जर केलं जागतिक पातळीवरती तर लगेचच आपल्याला चांगले रिझल्ट जसे आपल्याला या लॉकडाऊनमध्ये आले तसे पाहायला मिळते. या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की वनस्पतीचा औषधी म्हणून उपयोग आहे. आता या कोरोना काळात इतकं महत्व आलं त्याला की प्रचंड महत्व आलं की जे ते सगळे आयुर्वेदिक काढा प्यायला लागले कशाचा मुळ्याचा रस प्यायला लागले आणि त्याचं महत्व आता वाटायला लागले की जैविकता किती महत्वाची आहे वनस्पती किती महत्वाच्या आहेत औषधी वनस्पती जंगलाचं महत्व या निमित्तानं आज लोकांना कळलं. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला संवर्धन केलं पाहिजे. आपण काय करतो ओव्हरबोर्डून काढतो सर्पगंधा किंवा कळलावीची झाडं कोकणामध्ये असतात त्या झाडाचं अक्षरशः लूट केली लोकांनी आणि ती नष्ट होण्याच्या मार्गावर लागली. कळलावी हे औषध म्हणजे ह्याच्यासाठी अभर्षणसाठी वापरलं जातं त्यासाठी लोकांनी ते ओरबडून काढले. नरक्या चंदन जे आहे ते चंदनाची झाडं सगळे रक्तचंदनाची झाडं नष्ट करून टाकली पण आज तीच झाडं आज वरदान ठरू लागलेत आणि ते नेमकं आपल्याला अतिशय क्रिटिकल अवस्थेमध्ये माहीत झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की औषधं पर्यावरणातून मिळतात. 119 प्रकारची मुळं रासायनिक पदार्थ वनस्पती काढले जातात. मुळांमधून 119 प्रकारच्या मुळामध्ये रासायनिक पदार्थ काढले. अश्वगंधा हे औषध जगभरामध्ये वापरलं जातं. भारतामध्ये ते विपुल आहे आणि चीनमध्ये त्याला जिनसेंग म्हणतात. चीनमध्ये जिनसेंग हे शक्तिवर्धक औषध म्हणून वापरलं जातं. तेच भारतामध्ये अश्वगंधा आपल्याकडं उपिरड्यावरती पडीक जागेवरती उगवतं पण ते आपल्याला माहिती आहे.
पण अश्वगंधा म्हणजे त्या चायनीज ह्याच्यामध्ये जिनसेंग आहे जसं वापरतात तसं आपल्याकडे अश्वगंधा आहे, पण आपल्याला त्याचं महत्त्व अजून पटलेलं नाही आणि ते आपल्या घराच्या आसपास कुठेही उगवलेलं असतं पण आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि नक्की जाणार नाही, ते बरंच आहे. तर 119 प्रकारची मुळे ही वापरली जातात आणि जवळपास 21,000 औषधी वनस्पती या समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात आढळतात आणि सगळ्यात मोठा वाटा हा भारतात आहे. भारतात जवळपास 2,500 प्रकारच्या वनस्पती औषधी म्हणून वापरल्या जातात. औषधी म्हणजे काय, साधं कावीळीचं उदाहरण घ्या की कामीण झाली तर आपल्याला अनेक प्रकारचे औषधं विडे पानं मुळ्या खायला दिल्या जातात. ते कशामुळं, त्याचं कारण असं की आपल्याला एक मिनिट अनेक लोकांना ते औषध, त्याला आपण एथनिक कम्युनिटी म्हणतो. एथनिक म्हणजे काय की वैदू वगैरे येतात, त्यांच्याकडे झाडपाला असतो, मुळ्या असतात आणि त्यांच्याकडे प्रचंड प्रकारामध्ये औषधाची माहिती असते आणि म्हणून आज पुन्हा लोक रामदेव बाबांच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांनी वाचलेल्या पुस्तकातून म्हणा त्या ह्याच्याकडे वळायला लागलेत. पण हे भविष्यामध्ये अतिशय धोक्याची घटना आहे, कारण ही जर औषधी महत्व लोकांना माहिती झालं तर औषध या जैवविविधतेला लुबाडण्याचं आणि लुटण्याचं काम माणूस करणार आहे. आणि म्हणून माझ्यासाठी लोकांचं अज्ञान, अज्ञानामध्ये एक चूक दडलेलं असतं तसं मला वाटतं की लोकांना ही औषधी गुण वगैरे फार कमी माहिती व्हावे. तसं जर झालं तर मग या निसर्गाची लयलूट करायला ते नेहमीच तयार असतात असं मला वाटतं. ठीक, आता हे माझा आवडता विषय आहे खरं पक्षी. पक्ष्यांच्यामध्ये मला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पक्ष्यांची काय गरज आहे. भारतात जवळपास 30,000 प्रकारचे कीटक सापडतात आणि हे कीटक सगळ्या पिकाचं नासाडी करतात. आणि नासाडी करतात म्हणजे काय, कीटक सगळ्यात आपल्या देशामध्ये सगळ्यात पिकाचं नुकसान हे किडीमुळे होतं आहे. आता सध्या बघा मका वगैरे याच्यावरती सैनिक काळीचा मोठा प्रादुर्भाव आला. एकेकाळी कपाशीवरती असायची, पुन्हा ती हरभऱ्यावरती यायला लागली, आता मकेवरती सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत चाललेला आहे. म्हणजे त्याचं टार्गेट बदलत चालले, म्हणजे नुकसान करण्याची जी त्याची क्रिया किंवा क्रिया त्याला आपण काय म्हणूया, नुकसान करण्याची त्याची पद्धत बदलत चाललेले. एका पिकावर आता बहु पिक झालेलं आहे आणि म्हणून हे कीटकांसाठी आपल्याला पक्षी संवर्धन फार महत्वाचं आहे. पाकोळी, चिमणी, सुतार, तांबट यासारखे पक्षी विणीच्या हंगामध्ये लाखो कीटक फस्त करतात, लाखो कीटक. आणि चिमणीचं बघा, एक उदाहरण मी दिलेलं आहे, चिमणी मिनिटाला 2-2 घरट्याकडे येतात व किड्या मंग्याने भरलेली चोचीने आपल्या पिलांना घास भरत असतात. म्हणजे बघा 2 मिनिटांमध्ये ही चिमणी जर आपली चोचीत भरलेले जर किडे घेऊन असते किती प्रमुखपणामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करते पण आपल्याला लक्षात येत नाही. चीनमध्ये माओने मला वाटतं 1852 त्याला असं वाटलं की ह्या आपल्या देशामध्ये चिमण्या अन्नफस्त करतात आणि अन्नफस्त करत असल्यामुळं आपल्या याच्यावरती लोकांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, त्या चिमण्या लोकांना जाहीरपणे सांगून मारून टाकण्याचा आदेश दिला आणि जो चिमणी जास्तीत जास्त पकडेल त्याला जास्तीत जास्त बक्षीस देण्यात येईल. दुर्दैवाने असं झालं की त्या सगळ्या लोकांनी चिमण्या अशा भांडी वाजवून, जसं आपण परवा मागच्या लॉकडाऊनमध्ये भांडी वाजवली आपण सन्मानासाठी वाजवली, पण या माओवाद्यांनी चिन्यांनी, हे चिन्यांचीच करणी आहे बघा, आपल्याला त्यांनी भांडी वाजवायला लावली. तर या चिन्यांनी भांडी वगैरे वाजवून ही चिमण्यांना असे पळवून पळवून त्यांना ताण पट्टा काढून त्यांना व्याकुळ करायचे आणि पकडून लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने एकही चिमणी त्यांनी शिल्लक ठेवली नाही आणि चिमण्या संपुष्टात आल्या. आणि मग असं लक्षात आलं पुढच्या 5 वर्षांमध्ये इतका मोठा प्रचंड दुष्काळ आला की दुष्काळ आला त्याचं कारण जेव्हा शोधलं त्याच्यावर त्यावेळेस आणि त्यांच्या लक्षात आलं की पिकावरती मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि हा किडीचा प्रादुर्भाव कशामुळे झाला तर चिमण्या नसल्यामुळे झाला. मग पुन्हा त्याच नावाला रशियामधून चिमण्या आयात करायला लागला. राजू जर पाणी आणलं मला, रशियामधून आयात करायला लागला चिमण्या आणि पुन्हा मग ते म्हणजे लक्षात घ्या काही गोष्टी अज्ञान असतात तर त्यातून काही धडे घेतले पाहिजेत आणि तो धडा त्या चिनेने घेतला आणि त्यांनी त्यावेळी थाळ्या वाजवल्या. आपण यावेळी थाळ्या वाजवल्या पण आपण ज्या थाळ्या वाजवल्या त्या सन्मानासाठी वाजवल्या, ज्या आपल्यासाठी आरोग्य सेवक हे कोरोना वॉरियर्स होते त्यांच्यासाठी आपण या थाळ्या वाजवल्या होत्या. ठीक आहे, उपद्रवी किडीचा बंदोबस्त आपण आता माहिती घेतलेली, अनेक असे पक्षी आहेत की जे
कीटकांचा नायनाट करतात आणि ते प्रसिद्ध आहेत कीटक पक्षी पक्षी म्हणून. ते सफाई कामगार आहेत. गिधाड्याचं तर काही संपलेच अस्तित्व संपलेलं आहे. गिधाड काही अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही थोडीफार आहेत, कावळे आहेत थोडेफार, पण कावळे अजूनही आहेत. कावळ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. थँक्यू. बस गिधाड संपलेले आहेत. म्हणजे मी फार पूर्वी 10-15 वर्षापूर्वी बघितली होती अहमदनगरच्या एका रस्त्यावर जाताना, त्या म्हणजे अहमदनगरला एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये गेलो होतो आणि तेव्हा पाहिली होती. त्यानंतर मी त्यापूर्वी कधी पाहिले आणि आताही कधी पाहायला मिळतील की नाही याची खात्री सांगता येत नाही. घुबड, घुबड हे अशुभ मानलं जातं. जपानमध्ये त्याला शुभ मानलं जातं. घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे असं म्हणतात. मी आता त्या धार्मिक या दैववादाकडे जाणार नाही, पण दुसऱ्या बाजूला भारतामध्ये आपण या विविध प्रकारच्या दैववाद वादावरती विश्वास ठेवतो. प्रत्येकाचं एक धार्मिक असं अधिष्ठान आहे आणि प्रत्येकानं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःची एक अशी एक थेरी प्रत्येक धर्मानं त्यामध्ये घातलेली आहे. काही गोष्टीला ते शुभ मानतात, काही गोष्टीला अशुभ मानतात. आपल्याला माहिती आहे दिवाळी आता लवकरच येते. दिवाळीला आपण बरेच जण लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजन करत असताना तुमच्या लक्षात येईल की लक्ष्मी अशी येत नाही, लक्ष्मीचं वाहन आहे गरुड किंवा सॉरी घुबड. आणि हे घुबड म्हणजे लक्ष्मीचं वाहन, त्याची पूजा केली पाहिजे. पण आज फार मोठ्या प्रमाणावरती त्याची शिकार आणि तस्करी होते. घुबड रात्रीच्या अंधारात ते पकडतं उंदीर आणि रात्रीसुद्धा एक व्यवस्था काम करते आपल्या संरक्षण करण्याची. आणि ही जैवविधतेचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण देता येईल की अनेक पक्षी किंवा बायडर्स की माणसाच्या रक्षणासाठी काम करतायत, ते माणसाच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. आपल्या एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. एक काही पक्षी असतात, आपण बघतो की पक्षी घरती बांधताना आपण एक एक चिमणी काडी आणते, दुसरी काडी आणते, तिसरी काडी आणते, अशा आपण लहानपणी गोष्टी सांगत. आता हे बघा, हे पक्ष्यांची जीवनशैली बदलून गेलेली आहे. त्यांना साहित्य नैसर्गिक असं साहित्य मिळत नाही घरटी बांधण्यासाठी. त्यांनी विविध वस्तू जमा केलेल्या आहेत. प्लॅस्टिकचा तर सर्रास वापर झालेला आहे या पक्ष्यांनी आपल्या घरटी बांधण्यासाठी. जे प्लॅस्टिक हजारो वर्ष डिकेज होत नाही का म्हणजे कुजत नाही, त्या प्लॅस्टिकचा वापर म्हणून या पक्ष्यांनी सुरू केलेला आहे. ही सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण का की आपण इतक्या पद्धतीने या निसर्गाला ओरबडलेलं आहे की त्यांना नैसर्गिक आदिवास ठेवलेला नाही आणि पर्याय त्यांनी शोधलेले आहेत. ते माणसापेक्षा शहाणे आहेत, हुशार असतात, हे यातून आपल्याला दिसून येतं. पण आपण त्याकडं बारकाईने बघत नाही. रबराचे तुकडे, प्लास्टिक नळ्या, रबराच्या नळ्या, हे असले साहित्य ते वापरून आता पर्यायी व्यवस्था करायला लागलेत. ही सुद्धा तिथे बेचैन करणारी गोष्ट आहे. आता एक आहे, ज्या दिवशी या देशात जगाच्या पाठीवरच्या मधमाशा ज्या दिवशी नष्ट होतील, त्या दिवशी संपूर्ण मानवजात संपलेली असेल, हा एक अतिशय मोठा संदेश मधमाशीने दिलेला आहे. मधमाशी संख्या हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. आता सावध व्हायला पाहिजे. मधमाशा पालन हा पर्याय नाही, तर मधमाशांना नैसर्गिक अधिवास देणं सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या दिवशी मधमाशी या जगाच्या पाठीवरून नष्ट होईल, त्या दिवशी संपूर्ण मनुष्य जात नष्ट झालेली असेल. त्यात माझा मी ज्या काही गोष्टी वाचल्या माझ्या संदर्भात आल्या, त्यानुसार मी या तुम्हाला एक आदेश देतो आहे. हे पक्ष्यांचं महत्व किती आहे ते आपल्याला माहिती आहे. किडे खातात, काय करतात सगळे. आपल्याला शैक्षणिक सहली नेहमीच असतात. आपल्या जैवतेचं महत्व आहे सांगावं लागतं. हा वाघ आहे, हा शी आहे. जसं मुंबईच्या एखादं काय ज्या मुलांनी कधी ग्रामीण भागात बघितलेलं नाही, त्याला जर विचारलं की दूध कहां से आता आहे, तर तो सहज म्हणतो भैया देत आहे. पण आपल्याला ग्रामीण भागातल्या मुलांना तसं म्हणता येत नाही. गाय दूध देते हे त्याला सांगायची गरज नाही, कारण त्याला ते माहिती असतं. आणि म्हणून आपल्या सहली काढावं लागतं. वाघ कसं असतो कागदात बघण्यापेक्षा काय चित्रात बघण्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष दाखवावं लागतं. निसर्गाचं महत्व काय त्याला निसर्गच गेल्याशिवाय कळत नाही. आणि यासाठी आपल्याला सहली काढाव्या लागतात. हे सुद्धा एक महत्व आहे. आणि आपण प्राणीशास्त्र विभागात किंवा वनस्पतीशास्त्र विभागामध्ये ह्या सहली कायम निसर्गाच्या सान्निध्यात काढल्या असतात. कारण नैसर्गिक अध्यावासामध्ये ते प्राणी आणि वनस्पती कशा दिसतात, कशा असतात, हे आपल्याला बघायला मिळतं. या सहलीमुळंच आमच्या वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रातल्या सहली बंद करून टाकलेल्या आहेत. याचं कारण असं की ज्यावेळी सहलीला जायचं त्यावेळी दिशिक्षण असायचं आम्हाला प्रत्येकाला. मी आणि मानेसर जेव्हा होतो त्यावेळी आम्ही जवळपास 21 प्राण्यांचे दिशिक्षण केलेले आहेत, BSc पासून MSc पर्यंत. आणि जसं आम्ही MSc बाहेर पडलो, 2-4 वर्ष आम्ही प्राध्यापक केली,
आणि नंतर त्याच्यावरती बंदी आलेली शिक्षण होती. याचं कारण काय की आम्ही जेव्हा सहलीला जायचो त्यावेळी आम्ही आवश्यक नसताना सुद्धा स्टारफिश गोळा करायचो, काही ॲनिमल गोळा करायचो, आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते कधी कधी कुजायचे सुद्धा. आणि अशामुळे काय झालं की पॉप्युलेशन कमी कमी झालं. आता हा तेवढाच भाग नाही तर मला बरं झालं बंद केल्यांच्या, तसं नाही. वाढलेलं प्रदूषण हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय की ऍसिडिटी समुद्राची वाढत चालेल आणि जे कॅल्शियमचं जे कवरिंग आहे ॲनिमलचे जे शंख शिंपले आणि स्टारफिश याच्यावरती जे डिझॉल्व व्हायला लागले आणि त्यामुळे प्राणी हे संपुष्टात यायला लागले. मानवाच्या अति हव्यासापोटी अनेक गोष्टी घडत गेल्या, त्यापैकी समुद्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं झालेला अन्याय जो आहे की डिसेक्शन बंद झाले हा मानवाच्या अतिरेकी हव्यासापोटी आमच्यात झालेला अन्याय असं मला वाटतं. तर पाच सहली ह्या काढल्या पाहिजेत, सहली झाल्याच पाहिजे. आता जैवविविधतेला धोका आहे सगळ्याला माहीत, लोकसंख्या ही सगळ्यात मोठं आहे, वाढती शेती, आधुनिकीकरण, प्रदूषण हा सगळ्यात मोठा आहे आणि नैसर्गिक स्रोतांचा अतिरिक्त वापर. गेल्या 6-7 महिन्यामध्ये लक्षात आलं आहे लोकांच्या की सगळं कसं असं नॉर्मल नॉर्मल झालं. माणूस या निसर्गातून काढून टाकला नाही की सगळं बघ कसं छान छान होणार आहे. माणूस 6 महिने घरात बसला आणि पावसानं हू म्हणून आपल्यावरती कृपा केली आणि सगळीकडे पाऊस झाला. पाऊस झाला म्हणून काय झालं, ते सुद्धा फायद्याचंच आहे. निसर्ग लगेच शुद्धीकरण करून घेतो स्वतःचं. 6 महिन्यामध्ये शुद्धीकरण होतं. मी तर म्हणतो दर 10 वर्षांनी जशी नोटबंदी, जशी जनगणना केली जाते, तशी आपल्या प्रत्येक जगातल्या देशानं 21 दिवसाचा लॉकडाऊन पाळावा. या तर पहा, आता थोडंसं मी या ठिकाणी तो त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा दुर्दैवी घटक कोण आहे या निसर्गामध्ये, तो माणूस आहे. माणसाची उत्क्रांती झाली, माणसाचं अस्तित्व 5 कोटी वर्षापूर्वी प्रतित्वावरती आला आणि आज तो आज जो दिसतो या आज मी सांस्कृतिक किंवा कल्चर त्याला म्हणतो माणूस, याला फक्त 10,000 वर्ष झाले. याचं कारण काय, 5 कोटी वर्षापूर्वी हा माणूस झाडावरून खाली आला. झाडावरून म्हणजे काय, माकड होता आणि माकड झाडावरून खाली आलं की दोन पायावर चालायला लागलं आणि चालत 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 असं करत करत आज तो अशा ठिकाणी येऊन पडलेला आहे जो मॉडर्न मॅन म्हणतो त्याला फक्त या भविष्यामध्ये आपल्या प्रतितलावर येऊन 10,000 वर्ष झाले. आपल्याला माहिती आहे रामायण भारताचा कालखंड आपल्याला आठवतो, 5,000 वर्षापूर्वी रामायण महाभारत घडलं हे आपल्याला माहिती होतं इतिहासातून. मग त्याच्या अगोदर समजून एक नव्हतं कुणी, तर त्याच्या अगोदर म्हणजे आपण रामायण भारताची एक उत्तुंग अशी संस्कृती समजतो, तशाच पद्धतीने त्याच्या अगोदर सुद्धा एक संस्कृती तयार झाली, त्याला फक्त 10,000 वर्ष झाले. म्हणजे आज आपण ज्या ह्याच्यातून बघतो मानवी उत्क्रांतीकडं, मानवी उत्क्रांती फार जुनी नाही, त्याला फक्त 10,000 वर्ष झाले, पण 5 कोटी वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास तो आज या विनाशाकडे चाललेला आहे. संगणकाच्या युगामध्ये माणसाचं पुन्हा माकड झालेलं आहे आणि तो झाडावरून जेव्हा खाली उतरला, माकड पण सोडून तो माणूस व्हायला आला पृथ्वी तलावरती किंवा जमिनीवरती. म्हणजे माकड पण सोडलं आणि माणूस होण्यासाठी जमिनीवर आला, पण आता माणूस जमिनीवर आला, तो माकडपणा त्याचा काही गेला नाही. तो माकड काय करतोय आणि तो त्याच्या स्वतःच्या विनाशाला जबाबदार असणार आहे. माणसानं माणसाची उत्क्रांती झाली आणि पर्यावरणाची नासाडी किंवा निसर्गाची नासाडी त्या दिवसापासून झाली. त्याने जाळाचा शोध लावला, त्याने बाणाचा शोध लावला, त्याने शिकारी करायला लागला, तो मांस खायला लागला आणि हे करत उपजतच माणूस हा शाकाहारी आहे. पण या माणसानं आपल्या विकृत बुद्धीमुळं, विकृतपणामुळं प्राणीसुद्धा खाल्ले आणि ज्या दिवशी त्यानं जाळ तयार केला त्या दिवशी या पृथ्वीतलावरती नासाडी की नाश सुरू झाला. तो आपण आता सगळेजण एका टोकावर खेपलेलो आहोत. कुठल्या क्षणी नाश होईल माणसाचा सांगता नाही. आणि मी असं म्हणेन की माणूस संपल्याशिवाय माणूस पुन्हा जन्माला येणार, उत्क्रांती पुन्हा होणार, माणूस पुन्हा पृथ्वीवरती अवतरणार, पण त्यासाठी त्याला 45 कोटी वर्षापासून पुन्हा सुरुवात होईल, तरच ही पृथ्वी अस्तित्वात राहील किंवा स्थिर राहील. हा, जैवविविधतेला धोका असलेली या सगळ्या माहिती आता सांगायची गरज नाही, सगळेजणांनी अनुभवलेलं आहे. मास्क लावला, पूर्वी मास्क लावा म्हणून सांगायचं, लावत नव्हते, बँकेत गेले की म्हणजे मास्क काढ, आता मास्क लावल्याशिवाय बँकेत जाऊ देत नाही, एटीएम मध्ये जाऊ देत नाही, बाहेर वर्कर फिर देत नाही. हे जर अगोदरपासून केलं असतं तर कुठलेही आजार माणसाला झाले नसते. आणि हे प्रदूषण जे आहे त्याचा पूर्वी कसं असायचं की पावसाळा आला की दवाखाने गच्च भरलेले असायचे, दवाखान्यात पाय ठेवायला जागा नसायची. आणि अशा अवस्थेमध्ये आता गेली 6 महिने आपण बघतो माणसंच आजारी पडतात. जे पडले ते कोरोनाने पडले, आणि जे कुरकुरायचे थोडंसं इथं दुखतंय तिथं दुखतंय इथं घासतंय असलं काही आता बंद झालेलं आहे. हे कशामुळं,
तर बदललेली जीवनशैली, तुम्हाला स्वच्छतेचं महत्व कळलं, तुमच्या आत निर्जंतुक राहिले, तुमच्या नाकात कुठलं प्रदूषण गेलं नाही, तुमच्या नाकातून जंतू गेलं नाही, आणि म्हणून आपण आता या ठिकाणी गेले 5-6 महिने अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय. आजारी ज्यांना पूर्वी काय आजार असतील त्याबद्दल काय आपण म्हणू शकत नाही, पण त्यांची सुद्धा लाईफ स्पॅन वाढलेला आहे. म्हणजे या काही गोष्टी ह्या फायद्याच्या झालेल्या आहेत. आपण जंगल तोड हे सगळ्यात सांगायची गोष्ट नाही, जागतिक पातळीचे फार मोठ्या प्रमाणामध्ये जंगल वनवे लागत आहेत. अमेझॉन ज्याला जगाचं फुप्फुस म्हणलं जातं, अमेझॉनमध्ये आग लागलेली आहे आणि त्यामुळे काय झाले, ग्लोबल वॉर्मिंग हा परिणाम झालेला आहे. या ठिकाणी कीटकनाशकाचा बेफाम वापर, त्यामुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे की जैवितल धोका निर्माण झालेला आहे. वाढती लोकसंख्या हे तर काय सगळ्या सांगायची गोष्ट नाही, त्याच्या सगळी व्यवस्था कशी करायची हा प्रश्न आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 132 कोटी आहे आणि जगाच्या 750 कोटी संख्या पाठीमागं प्रत्येक एका व्यक्तीमागं आपला 7 व्यक्तीमागं आपला भारतीय आहे. ही सगळ्यात मोठी भारताची स्पर्धा आहे लोकसंख्या वाढीमध्ये. जागतिक तापमान वाढलेलं आहे, बर्फ वितळायला लागले आणि याचं कारण काय, समुद्राची पातळी पुढे वाढेल आणि पातळी वाढली की महापूर येतील, प्रलय होतील, पुन्हा जगबुडी होईल. हे माझं वाक्य लिहून ठेवा, जगबुडी होल झाल्याशिवाय राहणार नाही. ग्लोबल वॉर्मिंग हा अतिशय मोठा गंभीर समस्या आपल्या जगासमोर ठाकलेली आहे. वेळेत जर आपण त्याचे काही संकेत घेतले नाही आणि जर आपण त्या पद्धतीने वागलो नाही तर आपल्याला वैश्विक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणामाला सामोरं जावं लागणार आहे, हे लक्षात असलं पाहिजे. माणेसर इथं आवाज येतो का माझा, एम आय ऑडिबल? हॅलो माणेसर, ठीक आहे. आता मी थोडस पुढे निघतो. आपल्याला माहिती आहे पृथ्वी आहे, आपल्याला पृथ्वी कुठली आवडेल? लाल पृथ्वी नाही आवडणार आपल्याला, आपल्याला पृथ्वी पाहिजे ती अशी हिरवीगार निळीशार पृथ्वी पाहिजे. आणि जर मानवाचा असाच जर राहिला हव्यास अत्याचार, तर आपल्याला या लाल भडक अशा मंगळासारख्या पृथ्वीला सामोरं जावं लागेल आणि पृथ्वी लाल. आणि मग मी असं सांगेन की आपण प्रत्येकानं संवर्धनामध्ये जैविक संवर्धनामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आपली पृथ्वी लाल गोळा न बनता ती हिरवी आणि निळी कशी दिसेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे सगळ्यात महत्वाचं जैवविविध संवर्धनाचं महत्व आहे. आपण शाळेच्या जैवविविध संवर्धनाचं फक्त शाळेचे विद्यार्थ्यात पडलेलं आहे बोजा. कायमचं कधीही बघावं ते विद्यार्थी नाही, आमच्या एनएससीचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी कायमचे ते काम करत असतात वृक्ष लागवडीचं. जणू काय त्या सरकारची सगळ्या जगाची ह्या विद्यार्थ्याच्या खाद्यावर जबाबदारी आहे असं वाटतं. खरं तर प्रत्येकाचं ते योगदान असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनीच का झाडं लावावी, स्वतःच्या लागणारा ऑक्सिजन स्वतः निर्माण करावा, स्वतः लागणार स्वतःच्या गरजेपुरतं लागणारा ऑक्सिजन स्वतः झाड लावावं. आणि भविष्यातल्या पिढीसाठी, माझ्या येणाऱ्या पिढीसाठी मला हे केलं पाहिजे की जोपर्यंत भावना निर्माण होत नाही तोपर्यंत आपण जैवविविधता संवर्धनासाठी काही करू शकणार. प्रत्येक नागरिकानं आपल्या हे कार्य केले पाहिजे. पण दुर्दैवानं आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे वेठीस धरले जातात आणि त्यांच्यावरती हे जबाबदारी टाकली जाते. पण दुर्दैवानं तसं फार वाईट वाटतं की असं न करता प्रत्येकाने ते केलं पाहिजे. तर माझं स्वतःचं कर्तव्य आहे असं समजून हे काम केलं पाहिजे. बर, ठीक आहे. आपल्याला काही संदेश मिळाले बौद्ध धर्मामध्ये? काही एखादं पिंपळात झाड बघितलं, आपण म्हणतो या बुद्धाचं इथं अधिवास आहे, बुद्धाची तिथं असल्याची विचारांची भावना निर्माण होते मनामध्ये. तुळस बघितली, आपल्याला श्रीकृष्णाची आठवण होते. तुळशीचं महत्व आपलं धार्मिक आहे. आपले विविध सण आपल्याला वेगळ्या पद्धतीवरती सांस्कृतिक वारसा आहे जो आपला परंपरा आहे. जैवविविध संदर्भामध्ये महत्व द्विगुणित करणारा सण आहेत, ते सुद्धा आपल्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती साजरे केले जातात. म्हणजे नागपंचमी असेल, वटपूजा असेल, किंवा एखादा वारळामध्ये नागपंचमीला महिला त्याचे पूजन करतात, असे विविध सण आहेत की ज्यामध्ये आपल्या सांस्कृतिक दर्शन दिसतं. बा, एक गुलाबाचे झाड, गुलाबाच्या झाडाला पाणी घालतात, हे कृष्ण कमळ आहे. गुलाबाच्या झाडाशी आपण भावनिक नातं जोडलेलं आहे आणि कृष्ण कमळ याच्यात जर बघितलं, कृष्ण कमळामध्ये कृष्ण कमळ का म्हणतात, हे जांभळे जे दिसतात हे सगळे कौरव आहेत, 100 मध्ये आहेत ते 5 पांडव आहेत आणि हा जो मध्ये उभे राहिलेला आहे हा श्रीकृष्ण आहे आणि म्हणून त्याला कृष्ण कमळ म्हणतात. ते कुठंतरी भावनिक जात नातं हे जैविक संवर्धनामध्ये महत्वाचं आहे. गुलाबाचं झाड काय जैविक संवर्धनेमध्ये येत नाही,
म्हणजे ते बागेत येतं, पण वापरा जतन करायला काही हरकत नाही. असे अनेक वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये असे प्रचंड झाड आहेत की जे भावनेचं प्रतीक मानलं जातात. दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण सांगेल मी. आपल्या देशाला फार मोठा इतिहास आहे. एक सम्राट अशोक आणि विष्णू इज माध्य आहे आपल्या देशामध्ये. आपल्या देशामध्ये जवळपास 6,000-7,000 म्हणजे जातीचे लोक 7,000 जातीचे लोक राहतात. आणि या 7,000 जातीमध्ये प्रत्येक जातीचं धर्माचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे. एक विष्णूई जमात जे आहे राजस्थानमध्ये आपली खेजडेली म्हणून आहे. त्या ठिकाणी 1730 तिथल्या राजानं त्याच्या राजवाड्याचा महाल बांधण्यासाठी जंगलामध्ये कोळशीची गरज होती चुना तयार करण्यासाठी. आणि म्हणून त्याने त्या खेजडेलीला या गावामध्ये जाऊन त्याने जंगल तोडण्याचा प्रयत्न केला. आणि तो करत असताना त्या ठिकाणी असलेली विष्णूई जमात जी आहे, विष्णूई जमात किंवा विष्णूची जात आहे, आदिवासी जमात आहे, या आदिवासी जमातीने ते झाडं तोडायला विरोध केला. आणि विरोध करण्याचं कारण काय की पहिल्यांदा आम्हाला तोडा आणि मग झाड तोडा, त्याला आपण चिपको म्हणून म्हणतो. सुंदरलाल बहुगुणा यांचं आपण नाव घेतो की चिपको मुवमेंट, की चिपको आंदोलन त्यांनी या देशामध्ये पुन्हा कार्यरत केले. चिपको म्हणजे मला आधी तोडा आणि नंतर त्या झाडाला तोडा. पण ह्या विष्णूई अशिक्षित माणसांनी, या आदिवासी माणसांनी, या जंगलात राहणाऱ्या माणसांनी 1730 आपल्या जीवाचं बलिदान दिलं. हा आपल्या देशामध्ये वन्यजीव संवर्धनाचा इतिहास आहे. आणि तो इतिहास म्हणजे काय की त्यांना त्याचं इतकं महत्त्व वाटतं तसं आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे. आज 1730 त्यांनी केलेली घटना आज आपल्याला ती थोडीशी गोष्ट म्हणून वाटते, पण तो जो संदेश आहे आजही आपल्याला गरजेचा आहे. आजही आपण चिपको आंदोलनामध्ये पण आणखी भाग केला पाहिजे. मध्यंतरी याच्यामध्ये वरळीचं ते कारशेडचं जे आरे कॉलनीचं कारशेडला लोकांनी विरोध केला होता झाड सोबत, त्यांचे खटले मागे घ्यावे लागले राज्य सरकारला. याचं कारण काय, निसर्गाचं महत्व की संवर्धनाचं महत्व नंतर उशिरानं पटलं. त्या लोकांनी आंदोलन केलं संवर्धनासाठी, वृक्ष संवर्धनासाठी, आणि त्यांना त्यांच्यावरती काढलेले खटले काढावे लागले. ही खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट घडली की अशा लोकांच्यावरती खटले न काढता त्या वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी त्या लोकांच्यावरती राज्य सरकारवरती टाकून दिली. म्हणजे अशा गोष्टी घडल्या पाहिजे, असे पॉझिटिव्ह संदेश दिले पाहिजेत. आणि तो संदेश हा राज्यकर्त्यांनी पण दिला पाहिजे आणि सामाजिक सामान्य नागरिकांनी सुद्धा स्वीकारला पाहिजे. आता जे विचल धोका या सगळ्यात मोठा आहे तो शिकार आहे. शिकारीनं अनेक वर्ष आपल्या देशातली सगळी प्राणी जमात संपवून टाकली. वाघाची शिकार तर फार मोठी अभिमानाने केली जायची. त्या शिकारीचं कातडं, वाघाचं कातडं पक्ष्यांना जाळ्यात पकडणं, घोरपड तर बरेच लोक खातात शिकार म्हणून. बऱ्याच जणांना माहिती आहे की घोरपड खाल्लं काय तर त्या म्हणतात बाबा, मला काय माहीत नाही की पाठीचं दुखणं कमी होतं. पण मी सांगेन तुम्हाला पाठीचं दुखणं कसं वाढायचं, कसं की घोरपडा फार लोक चवीने खातात. पण मित्रांनो, ही जर घोरपडे शिकार केले आणि सापडला तर साधारणतः 25,000 रुपये दंड आणि पाठीचे मणके जे तुम्ही म्हणतात सरळ होतात, एक तर वाकडे होतील, ते पोलीस दणके बसल्याशिवाय राहणार नाही. त्याला फार मोठं संरक्षण आहे. 25,000 रुपये दंड आहे. इतकी तर काही लोक चवीने खातात, पण लक्षात ठेवा याला संरक्षण आहे. आणि संरक्षण वन्यजीव सूचीमध्ये त्याचा दुसऱ्या सूचीमध्ये त्याचा समावेश आहे. आणि असल्या या चित्रांना किंवा चतुरांना जर खाल्लं तर त्याला सुद्धा 25,000 रुपये दंड आणि 3 वर्ष कारावासाची सजा आहे. म्हणजे आपल्या बारीक गोष्टी, या गोष्टी मी आता तुमचं थोडं या गोष्टीकडे लक्ष वेधवते की आपल्या आसपास या गोष्टी घडत असतात, आपण त्या गोष्टीमध्ये सहभागी असतो, दुर्लक्ष करतो म्हणजे आपला सहभाग असतो. खरं तर या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आपल्याला असली पाहिजे. ससेची शिकार, ससे गावागावामध्ये ससेची शिकार केली जाते आणि आपण त्या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघत नाही. हा ते लोक ससेची शिकार करतात. पण माहितीसाठी सांगू मित्रांनो, हे वेळेत या लोकांना जागं केलं पाहिजे, या लोकांना त्यांचं महत्व सांगितलं पाहिजे आणि त्याचे कायदे कानून माहिती पाहिजे. आणि म्हणून आज मी विषय निवडलेला आहे जे विविध संवर्धन आणि कायदे. मोराचा शिकार तर काय, मोराला काय त्याला जामीन पात्र अजामीन पात्र गुण आहे. मोराचा शिकार किंवा मोराला मारणं, मोराची अंडी गोळा लोक गोळा करतात, मोराचा शिकार करतात, मोराची पिसं घेतात, पण त्याला सुद्धा अजामीन पात्र गुण आहे. आणि त्याला सुद्धा 5 वर्षाची 3 ते 5 वर्ष सजा आणि 25,000 ते 2 लाखपर्यंत त्याची ही आहे, त्याला काय म्हणायचं आपण सजा आहे. चौगुले जॉईन झालेले आहेत माने सर, मला तुम्ही काम डबल दिलेलं आहे. हरणाची शिकार, हे अतिशय सुंदर हरण आहे. आणि हे सुंदर हरण सलमान खानच्या जाळ्यात पडलेलं हरण आहे. सलमान खानच्या जाळ्यात नाही, सलमान खानच्या जाळ्यात पडला. आणि सांगायची गोष्ट अशी की सलमान खान या जाळ्यातून निसटणार नाही. हे आपल्याला स्पॉटेड डिअर आपण म्हणतो, या काळवीट म्हणतो. आणि या काळवीटचा शिकार या सलोमी यांनी केली.
पण सलोमियाला माहीत नाही सलोमियाची सुटका होणार नाही. सलोमियाची सुटका का होणार नाही? ज्या बिष्णोई लोकांनी आपलं जीवाचं बलिदान केलं 1730 मध्ये त्याच जंगलामध्ये त्याच लोकांनी याच्या विरुद्ध साक्ष दिलेली. विरुद्ध म्हणजे काय? की आपल्या जीवाचं बलिदान देणारे लोक त्याला कधी सोडणार नाहीत. आणि सलोमियाने हे सुद्धा त्यामध्ये शिकारी होते सलमान खानने आणि हा कोण नट मल्याचं नाव माहिती नाही, पण या आणि या नट्या तब्बू आहे आणि कोण नुसतं नीलम कोणतरी आहे, याच्यामध्ये सोनाली बेंद्रे आहे, या सगळ्यांनी या मिळून गमती गमतीने हरणाची शिकार केली. आज तुम्हाला माहिती सांगतो की हे लोक तिथले कोर्टाचे खेटे घालत आहेत, पण तुम्हाला सांगतो की या सल्लूबाईला या ह्याच्यातून सुटका नाही. 6 वर्षाची सजा झाल्याशिवाय राहणार नाही, कमीत कमी 5 ते 6 वर्ष ही सजा होणारच. आणि त्याचं कारण काय? की कुठल्याही प्राण्याची शिकार करणं हे बेकायदेशीर आहे. काळविटाची शिकार असो किंवा सशेष शिकार असो त्याला हे सजा ठरलेले आहे. मी उदाहरण सांगेन तुम्हाला की ज्या बिष्णोई लोकांच्या साक्षीने यांनी शिकार केली ते लोक आपल्या जीवाचं बलिदान देणार आहेत. बलिदान देणार म्हणजे काय? आपला जीव गेला तरी याच्या विरुद्ध साक्ष द्यायला ते घाबरणार नाहीत. आणि म्हणून सलमान खान साक्षी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. सलमान खान आता जाईल थोड्या दिवसांनी, आपल्या गावामध्ये असतात. आमच्या इकडे मी माझे उदाहरण सांगतो. मी एका पक्षीप्रेमी संघटनेचं संघटना म्हणजे संघटना नाही, गावातले सांगोल्या शहरातले काही नागरिक मी एकत्र गोळा केले आणि त्यांना जे अवेअरनेस निर्माण करण्यासाठी काही गोष्टी करतो त्यातलाच हा एक भाग आहे. की गावामध्ये बरेच जण असे जाळ्या लावतात आणि त्यामध्ये चतुर पकडतात. आज हे दोन जे शिकारी आहेत गेली 2 वर्ष झाले जेलमध्ये आहेत. कारण का? की त्यांनी चतुराची शिकार केली आणि रंगे हात वन खात्याने ते पकडलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, मी उदाहरण म्हणून देते तुम्हाला की हे शिकारी आजही सजा भोगत आहेत. दुसरं एक उदाहरण देईन मी, ठीक आहे. म्हणजे मला यात सांगायचं याचा संदेश की कुठल्याही प्राण्याची शिकार करणं हे गैर आहे, बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार असलं पाहिजे. बर, कायदे माझा आता थोडासा भाग राहिलेला आहे. मित्र, मला माहिती आहे की या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती हे एखादं प्रेझेंटेशन बघणं ऐकणं थोडंसं कंटाळवाणं होत आहे, पण 1-15 मिनिटांमध्ये मी संपवतो. पहा, जैवविविधता संवर्धन कायदे, आपल्याला माहिती आहे वन्यजीव रक्षण कायदा 1972 आहे, किंवा त्याला आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 असं म्हणतो. आणि त्याचबरोबर पाळीव प्राण्यांसाठीचा एक कायदा आहे, तो जो आहे तो प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1962, किंवा प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल टू क्रुएल्टी ऍक्ट 1962. म्हणजे आपल्या दारात असलेल्या जनावरचा सुद्धा आपल्याला छळ करता येत नाही, त्याला मारता येत नाही, तसंच जंगली प्राण्यांचा तर प्रश्नच नाही, त्याला आपल्याला शिवता सुद्धा येत नाही, त्याला हात लावणं सुद्धा बंधनकारक आहे. मी सांगतो पहिला कायदा कोणी केला. पहिला कायदा म्हणजे सुधारणा कायदा, या अर्थानं म्हणतो की 3र्या शतकामध्ये मगधचा राजा अशोक सम्राटाने पहिल्यांदा वन्य प्राण्यांना संरक्षण देण्याचा कायदा केला. त्यानंतर 1887 इंग्रजांनी पक्ष्यांसाठी संरक्षणाचा कायदा केला आणि 1912 व 1935 कायद्यात सुधारणा करून त्याचे कडक निर्बंध घातले. आणि जो आता सध्या आपल्याकडे 1972 जो कायदा भारतीय संसदेत वन्यजीव रक्षण संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला आणि तो कायदा आजही आपल्यासाठी अस्तित्वात आहे किंवा अंमलात आणलेला आहे. आणि त्या कायद्यानुसार कुठल्या कुठल्या सजा आणि कुठल्या कुठल्या शिक्षा होऊ शकतात, दंड होऊ शकतात, ते आपण समजून घेऊया. मी पहिल्यांदा सांगितलं की 2 कायदे आपल्याला, एक पहिला कायदा वन्यजीव संरक्षण कायदा आणि पाळीव प्राणी प्रोटेक्शन ऍक्ट किंवा आपण जे गाई गुरु आहेत त्या प्राण्यांसाठीचा कायदा. अनिमाचे उल्लंघन होणाऱ्या केल्यास होणारी शिक्षा काय आहे बघा. कोणत्याही वन्य प्राण्याचा शिकार केल्या, पुन्हा सांगतो बघा, कोणत्याही वन्य प्राण्याचा शिकार केल्यास 7 वर्ष कारावासाची सजा व ₹10,000 दंड आकारण्यात येतो. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास ₹25,000 व 7 वर्ष कारावासाची सजा देण्याची तरतूद आहे. मात्र हा कायदा पाळीव प्राण्यांसाठी कायदा लागू नाही. लक्षात घ्या, मी काय म्हणतो 7 वर्ष आणि ₹10,000 पहिल्या वेळेस. दुसऱ्या वेळेस जर गुन्हा केला तर ₹25,000 दंड आणि 7 वर्ष कारावास सजा. मी गावातनं तसे शिकार करणाऱ्या, चतुर मारणाऱ्या, घोरपड मारणाऱ्या किंवा कुठल्याही प्राण्यांना कापून खाणाऱ्या, मोरात शिकार करणाऱ्या या सगळ्या लोकांना मी आज आता सांगू इच्छितो की अभ्यास हे जे व्याख्यान ऐकतात या लोकांना मी सांगेन विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं की असं जर तुमच्या कोणी नजरेत आलं असं काय करतं ते एकदा समज द्या. वारंवार जर घडलं तर याची माहिती तुम्ही पोलिसांमध्ये द्या, तुम्हाला नक्कीच
त्याचं सहकार्य मिळेल. वन विभाग खात्याकडून द्या, त्याची माहिती जर दिली तर तुम्हाला त्यातनं बक्षीस सुद्धा मिळतं. ते कसं मिळतं हे मी सांग. तस्करी आता होते सगळीकडे, कासव वेगवेगळ्या प्रकारची तस्करी केली जाते. गावागावामध्ये वेगवेगळे प्राणी, ते मांडूळ आहे, कासव आहे, घुबड आहे, किंवा सापाचे वेगवेगळे अजगर आहे, सगळे तस्करी केली जाते. का तस्करी केली जाते याचं आपल्याला माहीत नाही, पण परदेशामध्ये वेगवेगळे त्याचे समज गैरसमज आहेत आणि त्यामुळे या प्राण्यांची तस्करी होते. हे सुद्धा आपल्या गावागावामध्ये दिसणारं चित्र आहे. आपण डोळे झाक करतो, डोळे झाक करून चालणार नाही. हस्तीदंती आणि वाघाच्या कातडी संदर्भामध्ये किंवा हरणाच्या शिंगा बाबतीत सुद्धा हा कायदा लागू आहे. आणि यामध्ये सुद्धा जर असं काय दिसून आलं तर 3 वर्ष कारावास व 50,000 ते 2 लाख रुपये दंड आहे. म्हणजे हरणाचे शिंग बऱ्याचशा भागामध्ये हरणं आहेत, त्याची शिंग कापण्याचा शिंगासाठी ते शिकार केली जाते, वाघाची शिकार कातडीसाठी होते हे आपल्याला माहित आहे. दुसऱ्यांना जर कोणा केलं तर तसंच आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी ही वाघाची कातडी आपल्या भागात वाघ नाही, पण बऱ्याच वेळा काही जण वाघ नाके आपल्या गळ्यामध्ये अडकवतात. पण कधी कधी हा वाघ नाके तुमच्या गळ्याचा फास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, या अशा प्रकारच्या गोष्टी बाळगणं सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. त्याला सुद्धा 3 वर्षाची सजा आणि 50,000 रुपये दंड आहे. दुसऱ्यांदा असं काय केलं, वाघ नाक्या वगैरे गळ्यात अडकवलं तर नक्की समजायचं की आपला गळफास आहे. त्यामुळे कुठल्याही प्राण्याची अशी नखे वगैरे काय आपल्या गळ्यामध्ये वापरू नये. सापाची विशेष तस्करी मोठ्या प्रमाणात होते, अतिशय मोठ्या प्रमाणात होते. काळ्या बाजारामध्ये जे आहेत, काय गैरसमज समज आहेत, काय म्हणे कॅन्सरचे औषध करतात, काय म्हणतात दुसरे काय काहीतरी स्किन थेरपीवरती काम केलं जातं, किमोथेरपीवरती त्याचा वापर केला जातो. पण ह्याचा औषधाचा वापर हा विविध कारणासाठी केला जातो, औषध निर्मितीसाठी केला जातो आणि त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. आपल्या गावामध्ये जर तुमच्या काही सर्पमित्र आहेत, अतिशय चांगलं काम करतात, पण त्याच्यामध्ये काही दडलेले असे काही लोक आहेत की ते साप आपल्या घराच्या आसपास घरातच ठेवतात. खरं तर साप पकडल्यानंतर 24 तासाच्या आत तो कसल्या परिस्थितीत सोडून दिला पाहिजे, पण तसं होत नाही. काही ठिकाणी साप दामून ठेवला जातो. तसं जर होत असेल तर आपण सगळ्यांनी लोकांनी फॉरेस्ट खात्याकडे तक्रार दिली पाहिजे, वन विभागाला तक्रार दिली पाहिजे की अशा प्रकारचा साप गेली 5-6 दिवस 4 दिवस घरात दामून ठेवलेला आहे आणि त्या सापाची सुटका करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे बाद प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. मोराचा शिकार त्याला सुद्धा 6 वर्ष कारावास आणि 25,000 दंड आहे, लक्षात ठेवा. पण पिसं गोळा करा, गळून पडलेली पंख गोळा करायला तुम्हाला काही होणार नाही. मारून जर त्याची शिकार केली किंवा पंख गोळा केले तर मात्र 25,000 रुपये दंड आणि 6 वर्षाची कारावास आहे. मात्र हा पण भाग आहे, परदेशातून आयात केलेले पक्षी पाळायला काही हरकत नाही. जर तुम्ही पोपट पाळत असाल, आपल्या इथल्या देशात आपल्या इकडे सापडणार हिरवा पोपट, तर तो पोपट पाळला तर तुम्हाला 25,000 रुपये दंड होईल. त्यामुळे कुणी जर पाळला असेल तर त्यांना प्रत्यक्ष त्याच्या आत्ता सोडून द्या, कारण त्या पाळलेल्या पोपटासाठी 25,000 रुपये दंड आहे. बाहेरचे आलेले आयात केलेले पक्षी पाळायला हरकत नाही. पक्षीची अंडी हाताळणं, पक्षीची अंडी फोडणं, पक्ष्यांची घरटी नष्ट करणं असं जर काय होत असेल तर त्याला सुद्धा 7 वर्ष कारावासाची सजा आहे. आपण अनेक वेळा बघतो की रानात शेतात झाडावरती घरटी असलेली पक्ष्यांची झाडं तोडून टाकली जातात आणि त्यामुळे काय माहिती का, बरेचसे असे पक्षी एक प्रकारची हत्या समजली जाते आणि अशी हत्या करणाऱ्याला 7 वर्षाची सजा आहे, लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक लोकांना जाणीव करून द्या की असं करत असतील तर यापासून दूर राहा. असं जर केली तुझी तक्रार मी पोलीस स्टेशनला किंवा वन विभागाला करेल की तू या पक्ष्यांची घरटी आणि अंडी नष्ट केलेली आहेत, त्यामुळे तू पक्ष्यांची हत्या केलेली आहे, तुला 25,000 रुपये दंड आणि 7 वर्षाची सजा होईल, याची त्याला माहिती द्या. अशा सुद्धा काही गोष्टी आहेत. खेळ करणे वगैरे हे ॲनिमल प्रिव्हेन्शन क्रुएल्टी ॲक्टमध्ये आहे. तर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ॲक्टमध्ये 1962 कायदा, असे कुणालाही खेळ करता येणार नाहीत. दरवर्षी येतात माकडवाले, बोकड, हे ते असे काही खेळ करतात, साप गारुडी घेऊन येतात, त्यांना सुद्धा या कायद्यानं बंदी केलेली आहे. आता पहा, प्राणी संग्रहात प्राण्यांना त्रास देणे. प्राणी संग्रहात गेलो आपल्या ठिकठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसतात की कुठल्याही प्राण्याला हात लावू नये किंवा स्पर्श करू नये, त्यासाठी सुद्धा 3 वर्ष कारावास आणि कारावासात बरोबरच 25,000 रुपये दंड होतो. म्हणजे आपण फार तिथलं प्रबंधन फार लक्ष घालत नाही, मात्र यात किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला सजा देऊन जातील. पिंजरे लावणे, पक्ष्यांची विषारी अन्न टाकून त्यांची शिकार करणे, विष घालणे हे सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला
पक्ष पकडणारे लोक दिसतात तर त्याला सुद्धा 7 वर्षाची सजा आणि 25,000 रुपये दंड आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे जर प्राण्यांचा छळ होत असेल तर त्याला सुद्धा दंड आणि 3 महिने सजा आहे. प्राणी असं बघा किती विचित्र चित्र दिसते, एका ट्रकमध्ये कितीतरी जनावर कोंबडा गाठली जातात. मध्यंतरी हैदराबादमध्ये औरंगाबादमध्ये एक ट्रक पकडला, त्यावेळेस जवळपास 20 उंट एका ट्रकमध्ये सापडले. आता हे बघा, एका गाडीवरती हा म्हैस घेऊन चाललेला माणूस आहे, किती भयानक क्रूर आहे. प्राण्याला, आपल्या घरात असलेल्या पाळलेल्या प्राण्याला सुद्धा तुम्ही छळ करू शकत नाही, त्याला उपाशी ठेवू शकत नाही. तसं जर होत असेल, शेजाऱ्याने जर असं काय केलं कृत्य, तर त्याला त्याची माहिती तुम्ही तुमच्या वन विभागाला किंवा पोलिसांना द्या, नक्कीच त्याला त्यापासून रोखलं जाईल किंवा त्याला दंड होईल, त्याला शिक्षा होईल. कोंबडे झुंजी प्राण्याचे शिकार झुंजी ह्या बंद झालेल्या आहेत. तर मी आता थोडंसं पास घेते. हा, आता एक उदाहरण घ्या. कोंबडा पाहुणा आले की आपल्याकडे घरात कोंबडे पाळले जातात, कोंबडा कापणे, बोकड कापणे, मटण कापणे. पण ईद व्यतिरिक्त अशा प्रकारचं कुठलंही परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी परवाना नाही अशा ठिकाणच्या ज्या त्याला कत्तलखाना असेल, परवाना नसलेल्या कत्तलखाने जर कापला असेल तर त्याला सजा आहे. असं करता येत नाही, त्याला प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऍक्ट अंतर्गत ते करता येत नाही. कोंबड्या आपल्याकडे सर्रास कापलं जातं, पण हा सुद्धा एक प्रकारचा छळ आहे. छळ या अर्थानं म्हणतो की कुठल्याही भावनाचा विचार न करता याची कत्तल केली जाते. आम्ही मासे खायला घातात पाहुणे आला की, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्या विद्यार्थ्यांना डिसेक्शनसाठी मासा मिळत नाही. आणि पाहुणे आले की मात्र बाजारातून 1 किलो 2 किलो 4 किलो म्हणजे ते मासे आणले जातात, कोंबड्या कापून आणले जातात, खायला जातात. पण विद्यार्थ्यांसाठी मात्र ते का असं झालंय मला समजत नाही. याच्यावर कठोरपणे कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे, कारण आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षिक माहितीपात झालं पाहिजे की त्या माशाच्यामध्ये कशी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. पूर्वी आमच्याकडे जाता यशवाला काहीतरी स्कॉलेडॉन आहे पुणे विद्यापीठामध्ये, आता स्कॉलेडॉनचे आम्ही पूर्वी डिसेक्शन करत होतो, पण आता स्टुडंटला कसे माहिती होणार. पण ते स्कॉलेडॉन सुद्धा लोक खातात, मात्र विद्यार्थ्यांना त्या डिसेक्शनला बंदी आहेत. कोंबड्या कापून खातात, पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना डिसेक्शनला बंदी आहे. ते का होतं नेमकं, थोडं शासनाला नेमकं काय तुम्हाला सांगायचं हे काय समजलं नाही. पण ही क्रुएल्टी मात्र जागोजागी होताना दिसते, याबद्दल मात्र प्रशासन डोळेझाक करते आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करते. याला सुद्धा नवीन कायदा आहे 2011 आणि 2001 प्राणीछळ प्रतिबंधक नियम व अन्न सुरक्षा नियम 2011 यानुसार सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला कोंबडे कापता येणार नाहीत आणि बोकड कापता येणार नाही, जत्रा भरवणं वगैरे वगैरे. मग पोलिसांच्या मार्फत आपल्याला या गोष्टी करता येतील हे मी काय जास्त सांगणार नाही. पण जर पाळीव प्राणीच्या बाबतीमध्ये काही तुम्हाला जर आढळून आलं तर मात्र तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करू शकता. उदाहरणार्थ प्राण्यांचा अमानुष छळ करणे, त्याला बेदम मारहाण करणे, त्याला पेलत नसेल एवढे बोजा लादणे किंवा पिंजऱ्यात डांबून ठेवणे, प्राण्यांना जीवघेणी इजा करणे, प्राण्याची हत्या करणे, प्राण्यांना उपाशी ठेवणे, पाणी न पाजणे, पुरेसा निवारा न देणे. जर बैल पावसात, जनावर पावसात भिजत असतील त्याला निवारा केला नाही तरी सुद्धा त्या माणसावरती, त्या मालकावरती कारवाई होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, जाग राहिल्या पाहिजे. मग आपले हे कर्तव्य मी सांगेल की आपण या गोष्टी प्रशासनाकडे माहिती दिली पाहिजे. गुन्हेगाराला ठोठवण्यात आलेल्या दंडातील 25% रक्कम बक्षीस म्हणून परत देण्याचे, म्हणजे समजा एखाद्या माणसाला 2.5 लाखाचा दंड झाला तर 25% रक्कम त्या माहिती देणाऱ्या माणसाला गुप्तपणे मिळून जाते. आणि हे बक्षीस मिळवण्याची स्पर्धा जर प्रत्येक गावागावा झाली तर नक्कीच जैविक संवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, दंड आणि शिक्षा होते म्हणल्यानंतर कुणी धजावणार नाही शिकार करायला. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गावामध्ये असं जर काय घडत असेल तर त्याची जाणीव त्या लोकांना करून द्या. ते अज्ञानपणे काही गोष्टी करतात त्या गोष्टींची जाणीव करून द्या. बा, आता माझा थोडासा एक अनुभव तुमच्याशी शेअर करतो. अनुभव म्हणजे या अर्थानं म्हणतो की पूर्वी माझं आवडतं क्षेत्र म्हणजे पक्षी संवर्धन. पक्षी संवर्धन हा माझा क्षेत्र म्हणता येणार नाही, तर माझा प्राणीशास्त्र विषय आहे आणि प्राणीशास्त्राचा विषय असल्यामुळं मी या गोष्टीकडे जाणीवेने बघितलं पाहिजे. एक 2014-15 मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये पाण्याची अतिशय फार मोठी कमतरता झाली. सगळीकडे प्राण्यांच्या, जनावरांसाठी छावण्या होत्या आणि माणसाच्या छावण्या नव्हत्या, पण जनावरांसाठी चारा पाण्याच्या छावण्या वगैरे आल्या. मी एक दिवसाचं बाहेर फिरायला गेलो
आणि फिरत असताना असं लक्षात आलं की एका पुलाखाली एक चिमणी मरून पडली होती. आणि माझ्या असं लक्षात आलं की चिमणी का मरून पडली असावी, ते पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दृश्य बघितलं की एका बिल्डिंगच्या ठिकाणी चिमणी मरून पडली होती. आता चिमणी मरून पडल्याचं कारण त्याचे अनेक पक्षी रोज मरून पडतात, पण तो प्रसंग असा होता की एका बाजूला पाळीव जनावरांची छावणी होती आणि दुसऱ्या बाजूला हा पक्षी चिमणी मरून पडला तर एका त्या पूल नदीवर किंवा ओढ्यावर असलेल्या पुलाच्या नळीमध्ये. आणि माझं असे लक्षात आलं की तो पक्षी अशा कशाने मेलेला आहे, ते केवळ तहानेनं व्याकुळ होऊन मेलेला चिमणी आहे आणि ही चिमणी मरण्याचं कारण म्हणजे फक्त पाणी. म्हणजे निसर्गातले आटलेले स्रोत जे आहेत ते पाण्याचे स्रोत सगळ्यात महत्वाचे कारण आहे की पक्ष्यांना अशा प्राण्यांना मुकावं लागतं. दुसरं एक मी उदाहरण देईन, 2015 तारीख दिसते 30 जुलैचा आहे, 2015 फोटो आहे. मी आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या बिल्डीच्या मध्ये वरती स्लॅबच्या मध्ये जागा आहे, फट आहे, आणि त्या मधल्या पोकळीमध्ये त्या फटीमध्ये ह्या चिमण्या आपल्या स्वतःचा अस्तित्व शोध होते जगण्याचा, भविष्यामध्ये पुढची पिढी जगवण्यासाठी. आणि अशा त्या ठिकाणी त्या अवघड ठिकाणी ती घरटे बनवायची, पण त्या घरट्यासाठी पुरेशी जागा नव्हती, तर थोड्याशा जागेसाठी चिमण्यांच्या मध्ये भांडणं व्हायची. आणि मग असं माझ्या लक्षात आलं की आणि त्या वैशिष्ट्य म्हणजे काय की त्या घरट्यातून खाली अंडी पाडायची, फिलं पाडायची आणि ती मरून जायची. आणि मग मला त्या दिवशी जाणवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी एक थोडासा वेगळा प्रयोग केला, तो प्रयोग तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. आय एम शेअरिंग माय व्हिडिओ. हा 2015 व्हिडिओ आहे. माझी त्या एका चिमणीनं तिच्या स्वतःचं जीवाचं बलिदान देऊन मला एक जाणीव करून दिली की ऊट तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि हे बघा चित्र, 2016 2015 ती घटना घडली आणि 2016 मी माझ्या घराच्या अंगणामध्ये अशा प्रकारची एक व्यवस्था केली चारा पाण्याची आणि शेकडो चिमण्या त्या माझ्या अंगणामध्ये येऊ लागल्या. आता पाहतो, मी म्हणाल की तुमचं काम आहे का, माझं हे काम नाही, मी प्राणीशास्त्राचा प्राध्यापक आहे. माझं काम आहे प्राणीशास्त्र, प्राण्यांचं शास्त्र समजून घेणं. आणि प्राण्यांचं शास्त्र समजून घेत असताना मी चिमणीचं जीवनच शास्त्र समजून घेतो. तिला अन्न आणि पाणी लागतं आणि हे अन्नाचं आणि पाण्याचं जर आपण त्यांना व्यवस्था करून दिली तर चिमण्या आपल्या घरात त्या आपल्या अस्तित्व अंगणात या पद्धतीने येऊ शकतात. सर्व विद्यार्थी हे करायला काय हरकत, प्रत्येकाने आपल्या दारामध्ये चिमूटभर तांदूळ आणि थोडंसं पाण्याचं भांडं जर ठेवलं तर या चिमण्या तुम्हाला अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अंगणामध्ये येतील असं तुम्हाला आढळून येईल. म्हणजे माझं छोटासा प्रयत्न, छोटासा या अर्थानं की मी तुमच्यासाठी हे दिलेली गाईडलाईन सामान्य लोकांसाठी केलेला हा एक प्रयोग आहे, हे शक्य आहे का, आणि ते शक्य झालेलं. चिमण्या आपल्या अंगणात येऊ शकतात. दुसरं एक उदाहरण घेतो मी, हे पक्षी आहेत. हा पहिला जो व्हिडिओ दिसतो, हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये रोजी स्टार्लिंग, ज्याला आपण भोरड्या म्हणतो, लाखोच्या संख्येनं आपल्या देशामध्ये पाकिस्तानामधून आपल्याकडे येतात, अफगाणिस्तान आपल्याकडे येतात. आणि दरवर्षी ह्या भोरड्या ज्याला आपण रोजी स्टार्लिंग म्हणतो, ते रोजी स्टार्लिंग माझ्या अंगणामध्ये येतात. आता मला सांगा, ते युरोपातले पक्षी आहेत, युरोप खंडातले पक्षी, ते नेमके माझ्याकडे काय येतात आणि दरवर्षी नित्यनेमाने येतात. हा दुसरा व्हिडिओ पहा, त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बा हे रोजी स्टार्लिंग आहेत, ते रोजी स्टार्लिंग दरवर्षी गेली 4 वर्ष माझ्याकडे येतात. याचं कारण काय, की माणसाला सॉरी प्राण्याला भूक आणि पाणी, अन्न आणि पाणी या दोन अशा गोष्टी आहेत की माणसाला त्याला मजबूर करतात. आणि मी त्यांना आकर्षित केलेलं नाही, त्यांची गरज मी ओळखली आणि हे पक्षी आणि प्राणी पक्षी माझ्या अंगणात होते. ते कावळे येतात, युरोपातल्या भोरडे येतात. मग प्रत्येकानं जर तुमच्या दारामध्ये पाण्याची आणि चाळीची व्यवस्था करून ठेवली तर काय हरकत आहे. या ठिकाणी बघा तुम्ही, मी दोन भांडी ठेवलेली आहेत पसरत, कशात ठेवली, पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने जर हे जर केलं तर तुमच्या अंगणात सुद्धा हे शक्य आहे. आता तुम्ही मला कुठचं तरी केलेलं असेल ते माझ्या अंगणातलं चित्र आहे. प्रत्येक नागरिकाने विद्यार्थ्याने जर केलं तर असे शेकडो नवे हजारो पक्षी पुन्हा आपलं अस्तित्व दाखवून देतील, यात मला खात्री वाटते. आता हे तुम्ही म्हणाल काहीतरी असेल, पण या ठिकाणी मी एक माझा घरातला व्हिडिओ दाखवतो. काय म्हणते, एक मिनिट. चलिए, ही माझी मुलगी आहे.
रोज सकाळी आमच्याकडे लोक कोणी तुळशीला पाणी घालतात, कोणी उंबराला पाणी घालतात, कोणी पिंपळाला पाणी घालतात, कोणी वडाला पाणी घालतात. मात्र आमच्या घरामध्ये सकाळी उठल्या उठल्या त्या पक्ष्यांसाठी पहिलं पाणी ठेवलं जातं. आणि आमची मुलगी आहे, ही माझी मुलगी, त्यांना चमक्यांसाठी तांदूळ टाकते, बाजरी टाकते, आणि या दररोज 10 सकाळचा आमचा परिपाठ असतो. आता मी असं तुम्हाला संदेश देईन याच्यातून की हे प्राणीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी करतोय हे लक्षात घ्या. मी कुणी पक्षी संवर्धन नाही, माझी ती जबाबदारी आहे, माझा तो विषय आहे, आणि लोकांना त्यामध्ये जागृती निर्माण करणं हे माझं काम आहे. आणि म्हणून हा मी प्रयत्न केलेला आहे, हा प्रयोग केलेला आहे. विद्यार्थ्यांनी ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या नागरिकांनी हा जर प्रयोग आपल्या दारात जर केला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या सर्व सहकार्यांना मी असं मी म्हणेन की हे चित्र लगेच बदलेल आणि माझे जे अंगणात चित्र आहे ते तुमच्या सुद्धा अंगणात तुम्हाला बघायला मिळेल. तर चिमणी गेली नाही, पूर्वी मागच्या 5-7 वर्षाप्रमाणे या चिमणी आणो परत फिरारे असं म्हणायला लागायचं. पण आता चिमण्या जात नाहीत, माझ्या अंगणात ते असतात, परत फिरायला ते परत जातच नाहीत. म्हणजे तुम्हाला सुद्धा हा अनुभव येईल, तुम्ही सुद्धा प्रयोग करून घ्या. आणि माझ्या या प्रयोगामुळे अनेक आमच्या सांगोल्याचे नागरिक सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहेत याच्यातून प्रेरणा घेऊन किंवा बोध घेऊन हे कार्य करतात. माझी दुसरी मुलगी आहे, पुरावे देतो मी तुम्हाला, हे काही नाटक नाही, नाटक करत असतो तर पण हे काही मी त्यावेळी केलेलं आहे. आज मला त्यावेळेस हे माहिती नव्हतं की असं काहीतरी व्हायरल करायचं असतं. व्हायरल वगैरे काय करायची गरज पडली नाही मला. व्हायरल काय करायचं, मी लोकांच्या समक्ष हे लोकांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवलेले आहेत. हे बघा चिमण्या आल्या, हे 2015-16-17 व्हिडिओ आहेत आणि ते सुद्धा तुम्ही करून घ्या. मोबाईल वगैरे त्यावेळेस जर असतं तर मी नक्कीच व्हायरल जास्त झालं असतं, माझी मुलगी व्हायरल झाली असते. आणि पण मला ते व्हायरल करायचं नाही, मला तुमच्या समोर हे प्रयोग मांडायचे आहे. तुम्ही सुद्धा हा प्रयोग करा, हे माझे प्रयोग आहे. तुम्ही म्हणाल हे असं दुपारच्या वेळेस चिमण्याचं झाडावरती बसलेलं सुद्धा आमच्या घराच्या भोवती बसलेलंच वावरत असतं, त्यांना असं बोलवलं की येतात. भूक अशी एक गोष्ट आहे की माणसाला आणि प्राण्याला लाचार बनवते, लाचार बनवते आणि ती माणसाकडे आकर्षित होते. त्यांना जर सगळं जर जागेवर मिळालं असतं, निसर्गात मिळालं असतं तर त्यांनी माझ्या घरात आलेच नसते. पण दुर्दैवाने माणसाच्या लोभी आणि अतिशय ओरबडण्याच्या प्रकारामुळं पक्षी आता स्वतःच्या अन्नासाठी नामोदात झालेले आहेत. आणि हे तुम्हाला मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. हा दुसरा व्हिडिओ घ्या, मला हे प्रयोग करायचे. माने सर बोला सर. आहे का, चालू आहे का? चालू आहे. नाही तर झोपलो करे. बरं, ओके. मॅडम सॉरी बरं का झोपले मॅडम, मी 10 मिनिटांमध्ये करतोय. पण एक विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की विद्यार्थ्यांनीही प्रयोग केले पाहिजेत, आपल्या शिक्षकांनी सुद्धा प्रयोग केले पाहिजेत. आणि हे शक्य आहे. मी जे प्रयोग केले नाही की हे लोकांच्यासाठी केलेलं आहे. आम्ही डिसेक्शन करतो ते विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. एक प्रकारचं सुद्धा एक प्रकारचं डिसेक्शन आहे की ज्यातून विद्यार्थ्यांना त्याची माहिती होते, सामान्य नागरिकांना माहिती होते, आणि त्यातूनच हे पक्षी संवर्धनाची मोठी चळवळ निर्माण झाली. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी सहभागी होतात. हे जे उदाहरण देतोय ते मी फक्त माझ्यापुरतं नाही, हे पण आता अलीकडचं नाही, एक दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. या 2 वर्षापूर्वीचा सकाळी एवढा मोठा आनंद कोणाला घेता येईल का? नाही घेता येणार. पक्ष्यांच्या सानिध्यात किलबिलाटात पेपर वाचून बसण्यासारखा आनंद आहे का? नाही. पण ती भाग्य तुम्हाला मिळेल, जरूर मिळेल. तुम्ही फक्त प्रयत्न करा, ते पक्षी प्राणी तुम्हाला तुमच्या अंगणात जरूर येतील. आणि तुम्हाला निसर्गाची नॅचरल थेरपी म्हणतो, निसर्गाचा किलबिलाट तुम्हाला नक्कीच तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी ठरू शकतो. आणि हे प्रयोग तुम्ही करत बसा, तुम्हाला रेडिओ भजन कीर्तन ऐकण्याची गरज नाही, ते तुमचे ताणतणाव या नुसत्या पक्ष्यांची एका किलबिलाटा तुमचा दूर होईल. आणि म्हणून तुम्ही हे प्रयोग करा असं मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा हे काही फोटो आहेत, हे फोटो माझ्या अंगणातले फोटो आहेत. हे 2000 या बोराड्याचा फोटो आहे, या प्लास्टिकच्या बाटल्याचा मी 2015 साली प्रयोग केला. आणि ज्यावेळेस पाणी पिण्यासाठी हे पक्षी ज्यावेळी सगळीकडे दुष्काळ पडला होता अशा अवस्थेमध्ये मी ही पाण्याची भांडी असल्या माझ्या अंगणात ठेवली. आणि पाण्याची भांडी अंगणात ठेवल्यावरती मला असं दिसून आलं की अनेक पक्षी माझ्या अंगणात येत आहेत. आणि हे पक्षी अतिशय निर्धास्तपणे
वावरत आहेत. हा ब्राह्मणी महिना आहे. ते मॅगपाय रॉबिन हा भारद्वाज आहे. सात भाई आहेत. म्हणजे हे पक्षी एक महिन्याच्या अंतराने महिना दोन महिन्यामध्ये हे सगळे पक्षी येऊन गेले. ते हा पक्षी बघा जे तुम्ही बघितले नसतील ते पक्षी माझ्या घरी येतात. हा चष्मेवाला पक्षी आहे. हे बुलबुल आहे. या ठिकाणी घरट्यात आणली घर कृत्रिम घरट्यामध्ये ब्राह्मणी महिन्याची पिल्लं आहेत. हे बघा कोकीळ. ही कोकिळीची मादी आहे. कोकिळेचा नर काळा. हा घरात माझ्या येतो अंगणात येतो. सकाळी सकाळी चिमण्याची शाळा माझ्या घराच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस लाईन वरती बसलेली असते आणि घराच्या अंगणामध्ये इतकं सुंदर दृश्य आहे. एक चिमणी एक चिमणा आपल्या पिल्लाला अन्न भरवतो. यासारखं चांगलं काय दृश्य असतं की म्हणजे एवढे सुंदर पक्षी माझ्या अंगणात येऊ शकतात तर तुमच्या काय येणार नाहीत. हे आमच्या घराचं बघा. आमच्या घरा गाडीच्या पोर्चमध्ये हे पत्र्याचे शेड आहेत. त्याच्यावरती बसवलेले नळे आहेत. त्याच्यामध्ये घरटी केली आज चिमण्याच्या आधारात. आमच्या कॉलेजमध्ये हे लाकडी घरटी बसली तितकी देखणी आणि सुंदर दिसतात की कल्पनाच करता येते. आलं की पहिल्यांदा त्या चिमण्यांच्या आवाजाकडे लक्ष जातं. चिमण्या इतकं लक्ष वेधून घेतात की आमच्या कॉलेजमध्ये आल्यानंतर चिमण्यांचा पक्ष्यांचाच किलबिलाट जास्त असतो. आणि त्याचं श्रेय आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. आमचे संस्था चालक आहेत. की लोक कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारांना प्रेरणा देतात आणि प्रेरणा देतात म्हणून आम्ही ते शक्य करू शकतो. आज महाविद्यालयात तुम्ही जर प्रवेश केला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आमच्या कॉरिडॉरमध्ये अशा प्रकारची घरटी बसवलेली आहेत. आणि प्रत्येक घरट्यामध्ये चिमण्या सात भाई ब्राह्मणी महिना हे आपले निवास करतायत. आणि जवळपास 100 घरटी आमच्या कॉलेजमध्ये बसवलेली आहेत. तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा असा जर प्रयोग केला एक पथदर्शी प्रयोग तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या प्रेरणा मिळते. आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थी तो प्रयोग बघून आपल्या घरी जातात आणि तो प्रयोग करतात. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. हे बघा पक्षी सरड्याला सुद्धा ताण लागते. सरड्याला म्हणतो आपण पाणी पित नाही पण त्याला सुद्धा ताण लागते. हे सातबाई पक्षी आहेत. अतिशय सुंदरपणे आंघोळ करतात. एखाद्या बाथटबमध्ये आंघोळ केल्यासारखी. ही चिमण्या येतात. तुम्ही फक्त प्रयोग करा. आपण करत नाही. हे बघा आमच्या कॉलेजमधलं दृश्य आहे. हे माझ्या घरातलं दृश्य आहे. हे आमच्या कॉलेजमधलं दृश्य आहे. किती सुंदर असे पक्षी बसतायत आणि आकर्षक पद्धतीने हे घरटी बसवलेले आहेत. मी असं वाघे कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर माणेसरांना विनंती करेन की असं की मॉडेल तयार करा विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी विद्यार्थ्यांनी याची प्रेरणा घ्यावी. किंवा आता विद्यार्थी बघतायत व्हिडिओ का फोटो किंवा प्रेझेंटेशन अशा प्रकारची तुम्ही घरटी तयार करा आणि तुम्ही तो प्रदर्शित प्रयोग आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी करावा असं मी सुद्धा म्हणेन. आणि कॉलेजमध्ये प्रत्येकांना आपल्या घरी अशी निवासाची व्यवस्था करा. हे माझ्या घरातला प्रयोग आणि आमच्या कॉलेजमधला प्रवेशद्वार आहे. हे कॉलेजच्या समोर आमच्या गॅलरीमध्ये सॉरी बाल्कनीमध्ये वराण्यामध्ये हे बसवलेलं घरटी आहेत आणि अतिशय विलोभनीय दृश्य असतं आणि तो रोज आम्ही अनुभवत असतो. तुम्ही सुद्धा ते अनुभवा. पक्ष्यांसाठी आम्ही बघा हे माझी मुलगी आम्ही घरीच करतो घरची. त्यात काय असं फार वेगळं काय लागत नाही. लाकडं लागतात फळ्या लागतात त्यापासून बनवायची. कधी कधी पक्षी आजारी पडतात त्याच्यावरती उपचार करावा लागतो. ते बी उपचार करतो आम्ही. आणि मग हे झालं कॉलेजमध्ये. पण सामान्य नागरिकांमध्ये काय करायचं तर सामान्य नागरिकांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे. आणि मग मी काय केलं की सामान्य नागरिकांना जे काही हौशी होते लोक त्यांना मी एकदा बोललो की असं असं आपल्याला करायचं आहे. पक्षा संदर्भामध्ये काम करायचं आहे की सांगोल्यामध्ये आपल्याला ही पक्षी संवर्धन चळवळ वाढीस लावायची. आणि मग या गोष्टीमध्ये आम्ही त्याला नाव दिलं. आम्ही पक्षी प्राणी प्रेमी ग्रुप. आम्ही पक्षी प्राणी प्रेमी ग्रुप स्थापना केली. आता त्याला अध्यक्ष कोणी नाही त्याला सचिव कोणी नाही त्याला काही नाही सगळेच एकसारखे. आणि त्यामुळे हे हा जो ग्रुप आहे अतिशय सक्रियपणे काम करतो. बघा हे या वरच्या भागामध्ये तुम्ही पहिला जो फोटो दिसतो तो जो फोटो आहे तो सगळे एका नगरामध्ये गेलेले आहेत. या ठिकाणी मध्ये जे महिला वगैरे आल्या आहेत त्या आहेत त्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी. कालच्या चित्रामध्ये नगर परिषदेचे सगळे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत आणि मुख्याधिकारी आहेत. म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करता आलं पाहिजे. लोकांचा समावेश झाल्याशिवाय चळवळ गतिमान होत नाही हे मला जाणवलं. मी स्वतः जर करत बसलो तर तुम्हाला कुणीही त्याच्यात मदत करणार नाही. पण तुम्ही जर लोकांच्या मध्ये मिसळला तर लोक नक्की मदत करतात किंवा प्रेरित होतात आणि त्या काम तुमचं काम सोपं होतं. माझ्याशिवाय होणार नाही असं जर जेव्हा कोणी करतो तेव्हा ते काम कधीही यशस्वी होत नाही. पण मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो
की मी ही चळवळ लोकांमध्ये नेली आणि लोकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आणि म्हणून आज चांगल्यामध्ये तुम्ही जर कुठल्याही भागामध्ये गेला तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्ष्यांची संख्या वाढलेली दिसेल. प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला अशी लाकडी किंवा खापराची मातीची घरटी बसवली दिसतील ते तुम्ही बघू शकता. ते नुसतं यांचं कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारे त्यांना घरटी दिली जातात आणि घरटी ते स्वतःच्या घरी नेतात, ते स्वतःपुरते ठेवत नाहीत, त्याबद्दल त्याच्याबरोबर आधी चार घरटे बनवतात आणि आपल्या घराच्या भोवती सगळं पक्ष्यांचं अभयारण्य करून टाकतात आणि म्हणून ही चळवळ गतिमान झालेली. नुसतं तेवढं पुरतच नाही की काही विद्यार्थी मोठ्या माणसाच्या म्हणजे मोठ्या झाडावरती कलम करण्यापेक्षा छोट्या झाडावरचं कलम केलं तर फार चांगलं होतं त्याचा अनुभव मला माहिती आहे आणि म्हणून आम्ही काही शाळांमध्ये कार्यशाळा घेतल्या, काही हायस्कूलमध्ये जाऊन कार्यशाळा घेतल्या, त्या विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी चारा पाण्याची भांडी कशी तयार करावी याबद्दल माहिती दिली आणि त्यातूनच हे विद्यार्थ्यांनी त्या ग्रामीण भागामध्ये ही चळवळपणा अशा एक 8-10 शाळांमधून आम्ही हे वर्ग कार्यशाळा घेतला आणि ज्या ज्या भागामध्ये आम्ही कार्यशाळा घेतला त्या त्या गावामध्ये आज सगळीकडे अशा प्रकारचे प्रयोग होताना दिसतात. ही सुद्धा एक प्रत्येकाने घेण्याची गोष्ट आहे. आपण घाबरतो मला कोण काय म्हणेल कोर्टाची पायरी करू नये, पण मी कोर्टाची पायरी करू कोर्टाला प्रत्यक्ष कोर्टात जाऊन ही गळती पाण्याची भांडी दिली प्रत्यक्ष भेट आणि विशेष म्हणजे काय कोर्ट म्हणजे माणूसच असतो, त्याच्यामध्ये एक हृदय असतं, त्याच्यामध्ये एक मानसिकता असते, त्याच्यामध्ये भावना असते, त्याच्यामध्ये एक चेतना असते आणि ती भावनेच्या आधारावरती त्या जज साहेबांनी आम्हाला परवानगी दिली आणि त्यांनी तो आमच्या उपक्रमाचं कौतुक केलंच केलं व त्यांनी आपल्या कोर्टच्या परिसरामध्ये स्वतः ती घरटी आणि पाण्याची भांडी बसवून सगळ्यांना त्या कोर्टातल्या लोकांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. एवढंच करत नाही, सार्वजनिक उद्यानं प्रत्येक ठिकाणी असतात पण आपलं लक्ष जात नाही, फक्त आपण बागेमध्ये बसण्यासाठी आणि झोपाळ्यासाठीच मुलं नेतो पण आमच्या इथल्या या गावातल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊन या ठिकाणी पाण्याच्या उन्हाळ्यामध्ये विशेषतः पक्ष्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे दरवर्षी हे केलं जातं, एका वर्षापुरतं नाही, ते सतत त्यांना चालू आहे. ते कोर्टामध्ये घरटी बसवायचं काम चालू आहे. म्हणजे असे प्रत्येक जण करतात, कधीतरी फोटो एखादा दिसतो आम्हाला, त्यातला हा फोटो मी टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही काही करू शकता. हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, अतिशय चळवळीनं काम करतात. उन्हाळ्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जाऊन ते झाडाच्या झाडांना बांधतात. आमच्या कॉलेजच्या परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये भांडी पाण्यानं भरून ठेवलेली असतात. आमचे कर्मचारी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आमचे प्राचार्य तर यासाठी इतकी प्रेरणा देतात की कधी कुणाला याबद्दल मज्जाव करत नाही. आमचं सुनील शिंदे नावाचा शिपाई आहे, आमचा साखरे अनिल साखरे नावाचे क्लार्क आहेत, यांनी स्वतःच्या घरी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आमचं सुनील शिंदे आमच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा झाडाला पाणी घालत नाही, पहिल्यांदा पक्ष्यांना पाणी ठेवतो आणि नंतर ते शेजारच्या झाडाला पाणी घालतो आणि त्यासाठी चिमडूर तांदूळ टाकून ठेवतो. म्हणजे साधा शिपाई करू शकतो आपण, तर बरेचसे लोक आहोत की त्यांना शक्य आहे. आमचे विद्यार्थी अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही जर संधी इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर तुमचं कार्य सफल होतं असं मला वाटतं. हे आमचे एक पत्रकार मित्र आहेत, ते असं नुसतं नाही तर त्यांनी ड्रमपासून एक पाण्याचं भांडं केलेलं पिणं आणि 20 मार्चला आम्ही जागतिक पश्चिमी दिवसानिमित्त कार्यक्रम घेतो आणि त्यानिमित्तानं 20 मार्च मध्ये उन्हाळा येत असतो तोंडावरती आणि त्यासाठी ते नेहमी अशा पद्धतीनं प्रेरणा देतात. राजेंद्र यादव नावाचे एक पत्रकार आहेत, अतिशय चांगले पत्रकार आहेत, आमचे मित्र आहेत आणि अशी लोकं आहेत. म्हणजे नुसते समाजातले तुम्ही एकटं काही करू शकत नाही, समाजाला बरोबर घ्या, समाजात तुम्ही जावा, समाजाने तुमच्याकडे यायचं नाही, तुम्ही समाजात गेला तर तो तुमचा कार्यक्रम तुमची जी असेल मनातली भावना तुमची संकल्पना पूर्ण तो जाते. आम्ही तेवढंच करत नाही, म्हणजे नुसतंच ग्रुप केलंय आणि एकत्र येऊन काहीतरी मागवून खाल्लं बसलं असं नाही. मागच्या 2-3 वर्षापूर्वी अतिशय दुष्काळी अवस्था होती आणि जलसंधारणाची कामं चालू होती आणि त्यामध्ये सुद्धा आमचे लोक आम्ही सगळे जाऊन तिथे श्रमदान केलं. म्हणजे हे सुद्धा केलं, ही सुद्धा आपल्याला संवर्धनासाठीची गरज आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वार्थी बनत नाही, स्वार्थी अर्थानं म्हणतो की निसर्ग संवर्धनासाठी स्वार्थी व्हा, स्वतःच्या पाण्याची स्वतःच्या ऑक्सिजनची स्वतः सोय करा आणि त्यासाठी माझं योगदान पाहिजे, हे जोपर करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही एवढं मला वाटतं. बा अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या अंगणामध्ये अशा प्रकारची भांडी तयार ठेवा. आपल्याला अनेक महान संतांनी विभूतींनी आपल्याला संदेश दिले, भगवान महावीराने 5 संदेश दिलेत, त्यातले 2 मी सांगतो. त्यातला पहिला सांगतात भगवान महावीराने सांगितले कोणत्याही प्राण्याला शब्दाने विचाराने किंवा कृतीने दुखवू नये. किती महान विचार आहे. आपण पावलं माणसाचा तर अपमान करतोच करतो पण कुत्र्याचा सुद्धा अपमान करतो. अरे हाड म्हणतो पण हाड नाही त्याला अपमान सुद्धा. म्हणजे बघा
किती विचार मोठा आहे आपल्या त्या आज वेगळं वाटतं. म्हणजे कोणत्याही प्राणी शब्दाने विचाराने किंवा कृतीने दुखवू नये. आणि शेवटी सांगले कोणत्याही लोभाचा शेवट कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नये. आज जे आपण सगळ्यासाठी बघतो ते कशामुळे केवळ आणि केवळ लोभामुळे झालेलं आहे, निसर्गाला ओरबडण्यामुळे झालेलं आहे. आणि माणसाचा लोभीपणा जोपर्यंत जात नाही तो त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. असं मी काही देव वगैरे असं काही शाप देणारा ऋषी नव्हे, तर मला जे दिसतं प्रात्यक्षिकामध्ये त्यामुळं माणसाचं अस्तित्व लवकर संपुष्टात येईल असं मला वाटतं. महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलेले प्राणी मात्र तयार करा, हिंसा करू नका, 2500 वर्षापूर्वी आपल्याला संदेश दिलेला त्याने. पण ते आपल्या लक्षातच येत नाही. काही जरी शिकवून दिले एवढंच फक्त आपण म्हणतो, पण त्यांनी सांगितले प्राणी मात्र दया करा, हिंसा करून 2500 वर्षापूर्वी हा संदेश आहे. महात्मा बसवेश्वर आणि 12व्या शतकामध्ये सांगितलंय यत्र जीव तत्र शिव. जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं शिव, ते शिव भक्त होते. तिथं तिथं शिव आहे म्हणजे देवाचं अस्तित्व आहे. ते म्हणतात हत्या करणारा नीच म्हणावा, हत्या करणारा नीच म्हणावा, कुजके मांस खाणारा कनिष्ठ म्हणावा. आपण काय करतो जाती जातीमध्ये जगतो. मांस भक्षण करणारे म्हणजे हलक्या जातीचे, कुजके खाणारे म्हणजे तमक्या जातीचे, असं काहीतरी म्हणतो. तसं नाही. महात्मा बसवेश्वर प्राण्यांच्या संदर्भामध्ये म्हणतात हत्या करणारा नीच समजावा, कुजके मांस खाणारा कनिष्ठ म्हणावा. इथे जातीपातचा येतोच कुठे, कुडाळ संमिश्रा शरण गेलेला सर्व जीवसृष्टीवर प्रेम करतो तोच उत्तम जन्माचा म्हणावा. म्हणजे आपण काय म्हणतो बघा, फार सुंदर वाक्य दिलं, सर्व जीवसृष्टीवर प्रेम करतो तोच उत्तम जन्माचा समजावा, असं महात्मा बसवेश्वरांनी सांगितले. आणि हे महात्मा बसवेश्वरांचं एवढे विचार 12व्या शतकातले आहेत. म्हणजे 2500 वर्षापूर्वी त्यानंतर 12व्या शतकामध्ये आम्हाला महात्मा बसवेश्वरांनी सांगितले की प्राणी मात्र दया करा, तो संदेश महावीराचा पण आहे. आणि आपल्याला 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज सांगितले वृक्षवल्ली आमास्तोरे वनचरे पक्षी ही सुसुरे आळवीती येणे सुखरिते एकांताचा वास नाही गुणवृक्ष अंगी. म्हणजे वृक्षवल्ली आमास्तोरे वनचरे दोन शब्द आहेत, वृक्षवल्ली आणि वनचरे. प्राणी मात्र आणि वनस्पती आमच्यासाठी सगळे स्वरे आहेत, पण आपण कधीच जागा होणार 16व्या शतकात. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला ते आपण फारकाने बघितलेलं नाही, ऐकलेलं नाही. आणि आता ऐकण्याची गरज आहे. मी काय तुकाराम नाही, मी काय महात्मा बसवेश्वर नाही, पण मी एक साधा प्राणीशास्त्राचा एक प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, तुमच्यापैकीच एक आहे. आता तरी तुम्ही जागे व्हा. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे असं म्हणण्यापेक्षा आता सगळं विश्वची माझे घर संत ज्ञानेश्वर सांगितलं तो सुद्धा संदेश पाळा. आणि जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत या पृथ्वीतलाचं तुमचं अस्तित्व फार काळ टिकणार नाही. जर तुम्हाला म्हणजे मानव जात या पृथ्वीत जर टिकवायची असेल तर माणसाला या गोष्टीचा सन्मान करावा लागेल. आणि म्हणून मी सांगतो की जर तुम्हाला काय जर करायचं असेल या पृथ्वीतलावरती, आपलं भान ठेवायचं असेल, राखायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर तुम्हाला वृक्ष जैवविविधता संवर्धन करणंच आहे, करावंच लागेल, करण्याची गरज आहे. तर येणाऱ्या पिढीला आपण चांगलं भविष्य देऊ शकू, उज्ज्वल भविष्य उज्ज्वल आयुष्य देऊ शकतो. मला मी बराच वेळ घेतला, खरं तर आपल्या सणशक्तीचा मी अंत पाहिलेला आहे. पण मी डॉक्टर प्राचार्य डॉक्टर भोसले मॅडमचं मी आभारही व्यक्त करतो, त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. विशेषतः मी डॉक्टर बी ओ माने सर, माझे मित्र, माझे थोरले बंधू, त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी बोलवून माझा जो परिचय करून दिला, मला एक चांगली संधी दिली. वाघेरे कॉलेजचं माझं फार जवळचं नातं आहे, कारण वाघेरे कॉलेजमध्ये माझा एक भाऊ काम करतो, माझा एक विद्यार्थी तो शिंदे समाधान मला वाटतं शिंदे सर त्यांचं नाव आहे डॉक्टर केमिस्ट्रीचे, ते माझे विद्यार्थी आहेत, तिथं काम करतात, त्यामुळे मला ते फार जवळचं वाटतं. आणि तुम्ही आज मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलून अत्यंत घरात करून टाकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सर्व सहभागी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पदाचार्यांचा आभार व्यक्त करतो. आणि माझं या ठिकाणी मनोगत संपवतो. माझं लक्षात केलं, जय जय महाराष्ट्र. बोला माने सर. थँक्यू सर. थँक्यू सर फॉर सच अ इन्फॉर्मेटिव्ह अँड वंडरफुल लेक्चर थ्रू विच यू हॅव सेन्सिटाइज्ड आवर स्टुडंट्स रिगार्डिंग द कन्व्हर्सेशन लॉर्ड.
really appreciate your efforts in trying to conserve the birds at your bus. Thank you, madam. And I'm sure you're aptly known for wastage, sir. Ask students to will carry out conservation at their personal levels and carry on their duties sincerely. And now, I request our Honorable Principal, Dr. Sushma Phulke, ma'am, to conclude the lecture series session. Principal, ma'am. I request you to please conclude the lecture series session. Hello. Hi, yes, madam. I request our principal, ma'am, Sushma Bhutra, ma'am, to please conclude the lecture series session. Hello, can you hear me? Hey, yes, yes, ma'am. Yes, ma'am, you are audible. Navikar, madam, can you hear me? Ma'am, you're inaudible right now. You're not. Madam, you're a Dora, but I can build for hours, my life with me. I'm a curler, I'm a meeting, my attention to some like a character, sir. I'm a lecture. Oh. Hello. Hello. Sir, I'm supposed to supply. Karan, I'm supposed to have a meeting. शेवटची मीटिंग घेत होते त्यामुळे मला कळलेलं नाही संपलाय का हो आय रिक्वेस्ट यू टू कंक्लूड द लेक्चर सीरीज सेशन थँक्यू थँक्यू सो मच मॅडम गुड आफ्टरनून ऑल वाघिरे कॉलेज सासवड इज सेलिब्रेटिंग वाईल्ड लाईफ वीक फ्रॉम 1st October टू 8th October अँड ड्यू टू पॅन्डेमिक वी ऑल आर मीटिंग ऑनलाईन सो टुडेज गेस्ट स्पीकर कांबळे सर I just saw the principal of Sangola College. I also welcome them. Head of the Zoology Department, Mane sir, Madhavikar madam, and all my dear students. All we know that due to pandemic, we are meeting online platform from this year. And actually, I congratulate Zoology Department that they conducted very nice activity of Wildlife Week celebration. And from last 3 days, we all students and resource persons are very good and we are just sharing the view about the wildlife sharing. Kamale sir and sabhi vyakhyan madhun madhun. Thank you madam. आणि मला अत्यंत छान वाटलं कारण आता सुरू झालेलं होतं आणि आता ऑलमोस्ट 1 वाजत आलेला आहे आणि सर तुमच्या लाईव्ह आणि तुम्ही जो काही संस्कृती पासून आता शेवटपर्यंत तुमच्या मुलीनं पक्ष्यांसाठी केलेल्या सगळ्या स्लाइड्स व्हिडिओ पर्यंतचा जो काही आढावा घेतला आय रिअली कॉंग्रॅच्युलेट यू एकदम हार्ड वर्कर आहात आणि मला खात्री आहे की आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना डेफिनेटली याच्यामुळे मोटिवेशन मिळालेलं असेल पहिलं लेक्चर 6 तारखेला झालं आणि सुधाकर कुराडे सरांनी ते घेतलेलं होतं तेही उत्कृष्ट झालं काल श्रीहरी पिंगळे सर संगमनेर कॉलेजचे त्यांचं लेक्चर होतं पण मी काही ऑफिशियल कामामुळे ते जॉईन करू शकले नाही पण आजचं लेक्चर जे शेवटचं होतं इट्स रिअली इंटरेस्टिंग अँड आय रिअली थँकफुल अँड कॉंग्रॅच्युलेट कांबळे सर थँक्यू मॅडम आणि ऑफकोर्स सर आम्हाला निश्चित आवडेल की तुम्ही हे जे काही केले आमच्या लोकांबरोबर वारंवार शेअर करत राहा कारण आपल्याला माहिती आहे इफ वी सेव्ह अवर वाईल्ड प्लेसेस वी विल डेफिनेटली अल्टिमेटली सेव्ह अवर सेल्फ इट्स रियालिटी आणि त्यामुळे मला म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल की जेव्हा जिम कॉर्बेट असेल किंवा गिरचं जंगल असेल किंवा इतर ज्या काय सेंचुरी आहेत त्याच्यामध्ये मी व्हिजिट देते तेव्हा डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो आणि ऍज अ सायकोलॉजिस्ट मला नेहमी जाणवतं की आपल्या माणसांना प्राण्यांच्या उपमा देऊन आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणत असतो म्हणजे वाघासारखा क्रूर कोल्ह्यासारखा चतुर वगैरे आता पंचतंत्रात आपण विशेषण वापरत असतो पण ऍज अ सायकोलॉजिस्ट मी आता मुद्दाम शेअर करते की मी एक नवीन एपिसोड काम बरोबर करते आहे की पंचतंत्रातल्या गोष्टी आणि आपल्या माणसांचं जे वागणं आहे त्या गोष्टी पुनर्रचित करून त्याच्यातल्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्याकडे कशा घेता येतील
कारण ओव्हरऑल प्राणी म्हटलं की आपल्याला आवडत नाही की प्राणी म्हणतायत म्हणजे ती एक शिवी अशा अर्थाने वापरलं जातं, पण सिंहासारखा राजबिंड असं म्हटलं की मात्र आपल्याला चालू शकतं. हा आपला मानवी तुटप्पीपणा आहे आणि प्राणी खर तर सगळे त्यांचे एथिक सगळ्या गोष्टी पाळून त्यांचं त्यांचं आयुष्य जगत असतात. आपण माणसं अत्यंत स्वार्थी दुटप्पी सोयीने अर्थ लावणारी अशी आहोत, त्यामुळे खर तर आपणच सगळ्या पृथ्वीवरचा डेंजर अॅनिमल आहोत असं मला नेहमी वाटतं. आणि जेव्हा तुमच्यासारख्यांची लेक्चर ऐकली जातात तेव्हा मी खरंच रिफ्रेश होतो. त्यामुळे मी झूलॉजी डिपार्टमेंटचे माने सर आणि मधभविकर मॅडम यांना मनापासून शुभेच्छा देते, त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी खूप चांगलं रिसोर्स पर्सन बोलवले. मुलांनी निश्चित या सगळ्या गोष्टीमधून काही ना काही बोध घेतलेला असेल. सुदैवाने आपलं वाघेरे कॉलेज सुद्धा काय म्हणूयात, मला नेहमी ते हिल स्टेशन सारखं वाटतं की कॅम्पस ऑफ अवर कॉलेज इज रिअली कोरिलेटेड विथ द नेचर आणि खूप हवेशीर प्रसन्न मोकळ्या पद्धतीनं आहे आणि आपल्यालाही हे सगळे उपक्रम राबवता येणं सहज शक्य आहे. त्यामुळे कांबळे सर तुम्ही नक्की व्ह्यूज शेअर करा, अजून आम्हालाही अशा पद्धतीने काम करायला आवडेल. मनापासून स्वागत करते, आभार मानते. ज्युलॉजी डिपार्टमेंटच्या आमच्या दोन्ही प्राध्यापकांचं मनापासून कौतुक करते. जे सगळे विद्यार्थी जॉईन झाले होते त्यांना निश्चित याचा बेनिफिट झाला असेल याची मला खात्री आहे. आणि अर्थातच सांगोला कॉलेजचे प्रिन्सिपल पण जॉईन आहेत असं मला दिसत होतं व्याख्यानामध्ये. मी त्यांचे मनापासून आभार मानते कारण ऍज अ प्रिन्सिपल इट्स व्हेरी हेक्टिक टू सीट अँड अटेंड ऑल दिस सच ऑनलाईन कॉन्फरन्सेस, कारण लोक लगेच बाहेर वेटिंगला थांबलेली असतात, सह्या थांबलेल्या असतात, कागदपत्र सगळी लगेच स्टॉप होतात, पण तरीही तर ऐकत होते आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला. फक्त आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये शेड्यूल साडेबाराची एक मीटिंग होती ती मात्र मी संपवून घेतली कारण तुमची ती व्हिडिओ सुरू होता तो मी बघत बघत त्यांच्याशी बोलत राहिले. थोडस मी डिले जॉईन झाले पण बाकीच्या गोष्टी मी डेफिनेटली ऐकत होते आणि खूप छान वाटलं. तर थँक्यू सो मच कांबळे सर अँड ऑल ऑर्गनायझर. थँक्यू सो मच अँड बेस्ट विशेष फॉर युअर फ्युचर. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. Thank you. I would like to request Dr. Madhavakar madam to express what are thanks. Yeah. Thank you, sir. First of all, I'd like to thank Dr. Vidin Kambale, sir, for such an illustrative and informative lecture. Indeed, through his lecture, we have observed the diversity in the different forms existing in India along with biodiversity. Thank you for this eye-opening, informative lecture on biodiversity conservation and loss, sir, on behalf of our college, our institution, Pune District Education Association and the Zoology Department. I would also specially like to thank the Honorable Principal of Angola College for sparing his valuable time for it. Yeah, ma'am. Muslim ma'am, not only for guiding and supporting us for this lecture series, but also for sparing our valuable time for attending it. I thank the DBT Star College team officials for granting us this grant and the fund. Okay. I thank my fellow colleagues from both Sangula and Vajire College, Dr. Vasanthi Mahajan, Professor Himlata Sonavane, Dr. B.R. Shinde, Professor Pokhriyan Deshmukh for their attendance. I express my sincere gratitude to our head of the department, Dr. Dhir Mane, for us being okay. And sincere thanks are due to the three speakers of this lecture series, Dr. Sudhakar Porade, Professor Srihari Pingai, and Dr. Vidin Kamre, so for their wonderful and diverse lectures on wildlife. And lastly, my heartfelt and sincere thanks to each and every student without whom this lecture series would not have been successful. So thank you, dear students. And now, with the principal's prior permission, I declare that this lecture series session is officially over. Thank you once again, all, and have a nice day. Thank you. Thank you, madam. Thank you. Thank you, all of you. Okay. Thank you. Thank you, Mani sir. Thank you for calling and giving me the opportunity to express my views and thoughts. Okay. Mani sir, you are basically very enthusiastic teacher, so I really appreciate your efforts making students and all that. Madam, because of pandemic, it's very troublesome to all of us. But I tried my best. Somewhere, I think this weekend, I'm far better. But I think
की नाही नाही तुमच्या एक लक्षात नाही आलं, तुम्ही सांगोल्यावरून इथे आला असता तर कदाचित आपलं आम्हाला ऐकता नसतं आलं, पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म मुळे वी कॅन हिअर यू ॲज मच ॲज बेटर, कारण मग तेवढ्या लांबून यायचं तर कंटाळा झाला असता. तुमचे प्रिन्सिपल म्हटले असते डीएल कशी कधी द्यायची, तुमचे लेक्चर्स काय होणार, पण सायकोलॉजिस्ट आय ऑलवेज थिंक दॅट मी नाण्याची चांगली बाजू बघूयात, आणि हे पॅन्डेमिक मुळे आपण ऑनलाईन भेटतोय ना ही खूप छान आहे, त्यामुळे आमच्या माणेसर मधभावीकर मॅडमची खूप मनापासून त्यांचे आभार आणि धन्यवाद. आणि सर खूप छान झालं तुमचं लेक्चर. थँक्यू मॅडम, थँक्यू. इन कनेक्शन आपण जोडून राहूयात कायम ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी कधी बोला माने सर, माझे ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांचं मी मार्गदर्शन घेत असतो, तुम्हाला माहित नाही मला जेव्हा जेव्हा कधी गरज पडते तेव्हा मी माने सरांचं नेहमीच मार्गदर्शन घेतो, आणि ते करत असताना मला कुठं वाटत नाही. याचं कारण काय की थोडस आम्ही एकत्र राहिलेले 4-5 वर्ष एकत्र राहिलो, एका खोलीमध्ये राहिलो माने सर, अतिशय मी आणि ते दोघंही प्रतिकूल परिस्थिती आलो, एका खोलीमध्ये राहिले, एका घास दोघांनी वाटून खाल्लेला आहे, इतकं त्यांचे माझे जवळचे घरातले संबंध आहेत आणि परिस्थिती जाण आहे मॅडम. आणि मागे मी 2 वेळा येऊन गेलो तुमच्या कॉलेजमध्ये नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सला, अतिशय चांगल्या पद्धतीचं मला वागणूक तर मिळालीच मिळाली माने सर असलो, मला काय प्रश्न येत नाही, तुमचं प्रेझेंटेशन वगैरे चांगलं असतं, आणि नुकतंच मला वाटतं तुम्हाला स्टार कॉलेज स्कीमचा हे पण मिळालेलं आहे. मला आता मिळालं ते 3 वेळा रिजेक्ट घेऊन पण आता प्रेझेंटेशन झाल्यानंतर आम्हाला मिळून गेलं ते, त्यामुळे मला सांगायला वाटतं की मॅडम मी त्या स्टार कॉलेज स्कीमचा मी प्रपोजल करत होतो मॅडम, 2 वेळा मी सबमिट केलेले, यावेळेस काय अजून त्याचं काय रिप्लाय नाही मिळेल असं मला वाटत नाही, पण मार्गदर्शन घेण्यासाठी मला यावं लागेल मॅडम तुमच्याकडे. वी आर ऑलवेज हिअर फॉर गाईड यू ऑल. थँक्यू मॅडम. आणि मी सायकोलॉजी असल्यामुळे आम्ही आपलं काउन्सिलिंग सेंटर पण आहे आणि बरेच लोक त्यासाठी सुद्धा येतात, सो विषयासाठी या. आणि ही जी नाळ असते एक घास वाटून खाण्याची ना मुद्दा, म्हणून मी हा थोड्याशा अवांतर गप्पा 5 मिनिटं मारते, कारण जे अजून विद्यार्थी आमचे आहेत त्यांना हे कळावं की हे बॉन्ड असतात शिक्षण क्षेत्रातले ते कायम राहतात आणि जग नेहमी लहान असतं, त्यामुळे आपण सतत सगळेजण ह्या प्लॅटफॉर्मवरती भेटत राहूया. आणि रिअली ही सिनियर मंडळी आपल्याला आहेत आणि तरुण ब्रिगेडनी आता अजून चांगल्या पद्धतीने काम करायचं त्यासाठी ते मोटिवेट करतात, त्यामुळे निश्चित छान वाटलं ऐकून सर. आणि डेफिनेटली कधीही असं आम्ही कायम तुम्हाला मदत करू काही टाइम. हो धन्यवाद मॅडम. हा बोला भाग्यश्री मॅडम, थँक्यू. माने सर थँक्यू. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू. चला ओके सर, ओके. सर्वांनी लेफ्ट ठेवा मीटिंग मधून, त्याशिवाय मी बंद करणार नाही मीटिंग. एव्हरीबडी लेफ्ट मीटिंग. ओके थँक्यू थँक्यू एव्हरीबडी लेफ्ट मीटिंग. बाहेर पडा मीटिंग मधून.